रूप कृष्ण हरे।
रूप पाहत लोचन पापा।
हॅलो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, माही तरी गेला जन्म वाया, माही गेला जन्म वाया, माही तरी गेला जन्म वाया, सांगतो भजारे विठ्ठला, तो तुम्हासी भजारे विठ्ठला, तो तुम्हासी भजारे विठ्ठला, तो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी भावची कारण, भावचे कारण लगे एक भावचे कारण, एक भावचे कारण तुका म्हणे आण भिठो पाचे, तुका म्हणे आण भिठो पाचे, काही न लगे एक भावचे कारण, एक भावचे काही न लगे एक भावचे कारण, एक भावचे कारण आन भिठोबाचे, सांग दो मासे ए
बजारे बेठला ओ सांगत तुम्हा से बजारे बेठला ओ सांगत तुम्हा से बजारे बजारे बेठला ओ संगत तो मासे Thank you.
ni ga pa da ma pa ga ma ga re sa sa re ga re ga pa ga pa da pa da ni pa da ga pa da re re ma Thank you.
सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाचे पुरे वाहवसे। काही न लगे एक भावचे कारण, काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता भरोबरे दुरावसे धुरे, भवाचे पुरे वाहवसे। विठल विठल महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तम् आनंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा जे सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण। हो या सकळ विद्यांच्या अधिकरण, तेचि वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो न्याता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फूर्तिक प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे, मी कला कुसरे काहीच नेणे, बोलतो वचने ते भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे। नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, वंशी विभूषित करा नवनीर दाभात, पीतांबरा दरुण बिंब फला धरोष्ठात, पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्त्वम अहम न जाने। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माकन चोर। विठाला 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 भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोबरी दुरावसे दुरे, भवाचे पुरे वाहवसे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष अनादिकालापासून म्हटलं तरी वावग होणार नाही, अनादिकालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाचा आजचा दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकड या ठिकाणी आलेली आहे। समस्त ग्रामस्थ शेड्यूल, या शेड्यूल ग्रामस्थांच्या वतीनं किंवा शेड्यूल भजनी मंडळाच्या वतीनं एक निमित्त मात्र म्हणून त्यांनी आमचे हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू असणारे हरिभक्तपरायण कमलेश महाराज जाधव यांना यांच्या मार्फत फक्त निमंत्रण मला आलं, बाकी मात्र सर्वांचं प्रेम आणि सर्वांच्या प्रेमानं खऱ्या अर्थानं आत्माराम बाबाची सेवा करण्याचा योग आणि तुम्हा सर्व भाविकांचं दर्शन घडण्याचा योग आला। विठाल विठाल दुग्ध शर्करा योग असा की त्या ठिकाणं आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणं आमचे गुरुवरे ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थ्यांना समोर बसून त्या ठिकाणं वेदांताचे खऱ्या अर्थानं पाठ शिकवावे असे ज्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात असे आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य ढाकणे महाराजांच्या खऱ्या अर्थानं आपण कथा श्रवण करत आहात। आणि आपण भाग्याची गोष्ट आहे, काय होतं बरं का, सहजासहजी असे महात्मे आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही, कारण असे महात्मे मिळण्यासाठी सुद्धा अनेक कृपा लागते। कारण भागवताचा पहिलाच नियम असा आहे, भागवत श्रवण करणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही। भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये महात्म्यामध्ये चिंतन आलेलं आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते
भट संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेकः। भाग्योदयन भूजन्म, अनेक जन्मातलं पुण्य असावं लागतं, त्यावेळेस श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त होतो। आल्या आल्या आम्हाला महाराज म्हणले की अजून कथा चालू आहे, आम्ही या ठिकाणी कथेला आलो। नेमके 22 अवताराचं वर्णन महाराजांनी केलं होतं आणि 2 अवताराचं वर्णन राहिलं का महाराजांनी त्या ठिकाणी केलं, आणि फार गोड चिंतन या ठिकाणी आपण बाबांच्या मुखारविंदातून श्रवण करत आहात। आपण भाग्यवान आहात, कारण भागवत म्हणजे काय सामान्य नाही। श्रीमद भागवता ख्योयम प्रत्यक्ष श्रीकृष्ण एव हे। शेवटी ज्यावेळेस उद्धवानं विचारलं की भगवत देवा तुम्ही जर निजधामाला जात असाल तर मग तुमचं दर्शन घेण्याचा योग, तुमचा तुमच्या भजनाचा आनंद आम्ही भक्तांनी कसं काय घ्यायचा, या भक्तांनी कुठं जायचं तो तुमचा आनंद घेण्यासाठी। तर भगवंत म्हणत आहेत, अरे उद्धवा तुला काय वाटलं मी अवतार कार्य संपून काय निघून जातो का? नाही। मग माझं ज्याला दर्शन घ्यायचं त्यानं काय केलं पाहिजे? श्रीमद भागवत कथेचं भागवताचं दर्शन घेतलं तरी त्याला माझं दर्शन प्राप्त होतं। विठ्ठल 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 आदरणीय आहे बद्धपरायण गुरुवारी ढाकणे महाराजांच्या मुखारविंदातून आपण सर्वजण कथा श्रवण करत आहात। दुसरी गोष्ट, या ठिकाणं सगळेच मला माझ्या एकही परिचयाचं नाही। आता याच्यात जर कोणाचं नाव राहिलं तर काय बोलू नका बरं का। आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे आळंदीकर, आमचे व्यासपीठ ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक गोपाळ महाराज पवार, आणि ज्ञानेश्वरी पाठ करणं सोपं नाही बरं का, इथं हरिपाठ पाठ होय ना। 30-30 वर्ष झाले महाराज, काही काही लोक भजनामध्ये टाळ वाजून भजन करतात, गातात फार गोड, पण त्यांचा हरिपाठ पाठ नाही अजून। अनेक भजनी मंडळात पाहिलं आणि हरिपाठ पाठ होत नाही, तिथं ज्ञानेश्वरी पाठ करणं एवढं सोपं नाही। ज्यांनी आमच्या सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची संस्था सोडली असे आणि पुन्हा ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे, बरं आत्तापर्यंत त्यांच्या ज्ञानेश्वरी अजूनही सगळी मुखोद्गत आहे। आम्ही काय होतं बरं का, बऱ्याच वेळेला आम्ही कधी कधी पाठ करतो पण पुढं पाठ आणि मागं सपाट तसं नाही त्यांचं। आजही ज्ञानेश्वरी उपस्थित आहे म्हणून त्या तेही या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत। गोड असं व्यासपीठ चालक आपल्याला लाभलेले आहेत, नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होतं व्यासपीठ चालकाला गीतेची श्लोकाची संहिताच झालेली नसते। मग काय त्या व्यासपीठाला काय अर्थ आहे का, त्या ज्ञानेश्वरी वाचकाला काय अर्थ आहे का? मग त्यांनी चुकीचं वाचायचं, पाठीमागच्या लोकांनाही चुकीचं वाचायचं, हा अर्थ कधी असं होऊ नये। म्हणून आपण भाग्यवान आहात की ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे असे महात्मे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत। दुसरी गोष्ट की अनेक एकच नाही तर कीर्तनकारसुद्धा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेले आमचे हरिभक्तपरायण मोठे कदम मौली गुरुवारे मोठे कदम मौली, त्यांचंही या ठिकाणी कीर्तन आहे। आपण सर्वजण या कीर्तनाचा लाभ घेणार आहात। त्याच पद्धतीनं या ठिकाणं रूपावळीचे गायक गायन करणारे प्रमुख श्री विठ्ठलराव जाधव टेक उर्फ टेकळे गुरुजी, व त्याच पद्धतीनं मृदंगाचार्य पवन महाराज कदम, प्रभू महाराज लोंढे, हरिभक्तपरायण आमचे कमलेश महाराज जाधव, दिगंबर महाराज धुमाळ, दादाराव महाराज माकणे, वैभव महाराज, अरविंद महाराज धुमाळ, गायनाचार्य बालाजी महाराज चेबळे, श्रीधर महाराज धुमाळ, युवराज महाराज कदम, श्याम महाराज वामन, मला वाटतं इथं उपस्थित सगळे नसतील म्हणून मी काय करतो तुमच्याकडं पाहूनच नावं घेतली तर बरं वाटेल हा का नाही? काय नाव बाबा तुमचं? पुंडलिक। पुंडलिक महाराज खूप गोड अशी चाल गायली, तर त्याचबरोबर त्यांच्या साथीला होते कोण? पांडुरंग महाराज। पांडुरंग महाराज आडनाव जाधव, त्याचबरोबर पाठीमागून उपस्थित राहिलेले आमचे हरिभक्त पर श्रीनिवास महाराज। श्रीनिवास महाराज, कालचं कीर्तन तुमचंच होतं वाटतं ना? वा बघा, आता इथं कीर्तनकाराची कमी नाही, वाज बसलेले कीर्तनकार, इकडं बसलेले कीर्तनकार, सगळे लाईनीत कालचे कीर्तनकार, फक्त 7 दिवसाचे कीर्तनकार इथं ठेवून घेऊ नका, एवढं करा विठालो विठालो। पद्धतीनं आपले काय नाव? आत्माराम महाराज। वा काय नाव बाबांच्या सेवेसाठी बाबांच्याच नाव घेऊन आपलं युवराज महाराज, आमच्या संस्थेतील आमच्या छोटीशी मुक्ताताई उभी आहे। हां वा सगळ्या गोड गोड सगळे असे आमच्या संस्थेतील सगळे बालगोपाळ वारकरी संप्रदायाचे उद्याचं भविष्य आहे बरं का, हे उद्याचं भविष्य आहे। आमचे पुजारी बाबा ना, पुजारी बाबा इकडं, आमचे गायक शोकाचार्य धुमाळ, शोकाचार्य महाराज, तुमचं बाबा नाव?
सुखदेव महाराज बरं सगळ्यांचं एकदम नाव घेऊ का? सगळेच ग्रामस्थ भजनी मंडळ परिसरातून आलेले भजनी मंडळ आमचे मृदंगाचार्य पवन महाराज. वा पवन देवता खाली आहे आता काही अडचण आहे का नाही अप्पा? पेटी मास्तर आमचे गोड असे जिथं जे जो स्वर निघेन तिथं गोड जाणं त्याला खऱ्या अर्थानं पेटी मास्तर म्हणावं. नाही तर आम्ही एकीकडे एकाला सहज म्हणलं महाराज काळी दोनचा स्वर द्या त्याने काळी दोनची पट्टी उपसणी म्हणला महाराज हे घ्या काळी दोनचा स्वर. म्हणजे असे पेटी मास्तर लाभले नाही हे आमचं नशीब आहे. विठ्ठल 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 गुरुवारी आत्माराम बाबांच्या सेवेचा खऱ्या अर्थानं आज योग प्राप्त झाला. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. मी आल्या आल्या आपणच्या मुखातून बाबांचं चरित्र पाहिलं. भाग्याची गोष्ट आहे की साधू आलेलाही कळत नाही बरं का, आणि साधू कधी साधूचा कालखंडच कळत नाही, सहजासहजी कळत नाही. बाबा कुठून आले हेही कोणाला माहिती नाही. आणि बाबांचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन कसं बाबांनी आपल्या या शेडोळ ग्रामस्थांना प्रेम दिलं हेही सुद्धा त्या काळात कधीच कोणाला कळालं नाही. आणि होतं काय माहिती आहे का, एवढं प्रेम दिलं बाबांनी, एवढं प्रेम दिलं की त्यांच्या प्रेमाची धुरा, प्रेमाचा वारसा, प्रेमाचा परमार्थ आजही आज तागायत आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थाचं उदाहरण असं आहे, ज्यानं परमार्थ स्वतः करून जर लोकांना परमार्थ शिकवला तरच तो परमार्थ टिकतो बरं का. स्वतः साधू संतांचा नियम असा आहे, अगोदर स्वतः कर्म करतात आणि नंतर लोकांना दाखवतात. काय अगोदर स्वतः कर्म करायचं. तुमचं आमचं कसं आहे माहिती का, ए पोरांनो पट्ट्या टाका रे, पट्ट्या टाका. फक्त पोरांना सांगतो, आम्हाला जर वेळ आली तर आम्ही टाकत नाही, मोकळ्या काळात आम्ही पट्ट्या टाकत नाही. काय होतं, अगोदर आपण करा नंतर पुढची पिढी करत असते. बाबांनी स्वतः परमार्थ केला म्हणून आपल्याकडून परमार्थ टिकत असतो. सांगू एक उदाहरण, ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो ना, सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा एक नियम असा होता, बाबा ज्ञानेश्वरी वाचायचे. पण ज्ञानेश्वरी वाचत असताना बाबांचा नियम महाराजांचा नियम असा राहायचा की ज्ञानेश्वरी वाचत असताना असं एका याच्या आसनावर बसायचे, समोर ज्ञानेश्वरी ठेवायचे, पण त्याच्या समोर आरसा ठेवायचे. काय ठेवायचे, आरसा ठेवायचे. आणि मग आरसा ठेवल्यानंतर सद्गुरु जोग महाराज काय करायचे, एक ओवी वाचायचे किंवा अथवा एक ज्ञानेश्वरीतला श्लोक वाचला किंवा समजा श्लोक वाचला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्या ठिकाणी श्लोक वाचला. कर्म केलं पाहिजे, कर्मात कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नये. आणि असा श्लोक वाचला की त्या आरशात पाहायचे. आता आरशात कोण दिसत असलो, तुम्ही जागे आहेत का शेडोळकर? आरशात कोण दिसत असेल? तुमच्या आरशात मी दिसेल का? तुमच्या आरशात घरी गेल्यानंतर तुम्ही पाहिले तर मी दिसेल का? कोण दिसणार? तुम्ही जर तुमच्या आरशात जर मला पाहण्याचा प्रयत्न केला दिसेल का? सद्गुरु जोग महाराज समोर आरसा ठेवायचा, एक ओवी वाचायचे, एक श्लोक वाचायचे, ना आरशाकडे पाहायचे, ना आरशाकडे कोण दिसायचं, स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. आणि विचारायचे, बुवा तुमच्यात काही बदल झालाय का, तुम्ही कर्म करता का? म्हणजे एक एक ओवी वाचायचे आणि त्या ओवीनं स्वतःला विचारायचे की आपल्यामध्ये तो बदल झाला काय. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. असे सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं ही धुरा हा नियम घालून दिला. म्हणून खऱ्या अर्थानं हा नियम अद्याय टिकून आहे. तसं आत्माराम बाबांनी त्या काळातला परमार्थ सुरू केलेला, अद्यापही त्या काळातही कोणाला कळाला नाही, आणि म्हणून तो परमार्थ आजही खऱ्या अर्थानं शाबूत टिकत राहतो. साधून केलेलं कर्म हे स्वतः कर्म केलेलं असतं आणि नंतर ते तसं राहत असतं. मी मगाशी ऐकलं आपणच्या मुखातून, आमच्या गावात 4 महिने पाऊस नाही पडला तरी, कधी कधी नाही पडला तरी काही नाही, पण आमच्या सप्त्यात पाऊस पडला नाही असा एकही सप्ता खालीच जात नाही. काय भाग्य असलं पाहिजे, ही कृपा त्या साधूची आहे, ही कृपा त्या साधूची आहे. म्हटलं एकच वर्ष सप्ताहात पाऊस झाला नाही तर दुसरा सप्ताह 15 दिवसात दुसरा सप्ताह चालू केला आणि लगेच नको म्हणेपर्यंत पाऊस पडला. म्हणजे ही कृपा फक्त काय असते, एका साधूची असते. आणि साधूची कृपा आशेपर्यंत कळत नाही, पण गेल्यानंतर साधू खऱ्या अर्थानं साधू जातच नसतात, परंतु आपल्या डोळ्याच्या बाजूला झाले की मग मात्र साधूची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. हे विठ्ठल विठ्ठल बाबांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदने महाराष्ट्र भूषण देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे.
यांचा तीन चरणाचा अतिशय महत्वाचा जगद्गुरु तुकोबा राय मानवी देहाला आलेल्या जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबा राय या अभंगामध्ये उपदेश करतायत, तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. काय उपदेश आहे? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मबाया. मी सांगतो बाबा तुम्हाला काय करा, तुम्ही त्या देवाला भजा. नाही भजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्मबाया. हा मनुष्य देह प्राप्त झाला ना, हा जन्म जो प्राप्त झालाय ना, तो जन्मबायाला जाईल. मग जगद्गुरु तुकोबायांना प्रश्न असा विचारला की महाराज, आम्ही जर फक्त त्या देवालाच भजत राहिलं आणि जर संसाराचं जर काहीच खटाटोप करायचं नाही का, संसारात आम्हाला सुख प्राप्त होणार नाही का? का तर देवाला प्राप्त केल्यानंतर सुख मिळणार आहे मान्य आहे, आमच्या जन्माची सार्थकता होणार आहे हेही मान्य आहे, पण जर संसार सोडल्या संसार करत असताना सुख प्राप्त होणार नाही का? त्या ठिकाणं संसार मग आम्ही सोडून द्यायचं का? तुकोबाराय म्हणतायत संसार करत राहा, पण संसाराचा एक नियम आहे, संसार कितीही प्रयत्न न करा त्या संसारामध्ये करिता बरोबरी दुरावसे दुरे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण सुख जवळ आलं की ते सुख पुन्हा काय होणार आहे? अजून पुढं 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 जाणार आहे. आणि काय होणार आहे? या जन्म मृत्यूच्या भवसागरामध्ये तुम्ही काय कराल? वाहून जाल. भवाचे पुरे वाहवसे. मग तुकोबा राय, आम्ही संसारामध्ये वाहून जाऊ नये असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जन्म मृत्यूच्या संसारात वाहून जाऊ नये असं वाटतं? आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल. आम्ही देवाला भजलं, पण देवाला भजत असताना तो आमचा स्वीकार करेल का? तुकोबा राय म्हणतात तो एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे, त्याला दुसरं तुमचं काही लागत नाही. मग काय लागतं? तर तुकोबा राय म्हणतात काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. त्या भगवंताला फक्त तुमचा भाव दिला पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतात मी माझा स्वतःचा भाव त्या भगवंताला समर्पित केला, मला तो परमात्मा प्राप्त झाला, म्हणून मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो तुका म्हणे आन विठोबाचे विठाल विठाल शब्द जो आहे जगद्गुरु तुकोबायांचा तो महाराज म्हणतायत की सांगतो सांगतो या अर्थाचा शब्द असा आल्यानंतर समजून घ्यायचं की आपल्याला कोणीतरी उपदेश करताय. तुकोबाय अभंगामध्ये उपदेश करतायत. मग उपदेशाचं चिंतन जर पाहिलं तर उपदेश कोणी करावा, उपदेश कोणाला करावा याचंही थोडंसं अनेक प्रकारचं चिंतन करता येतं. उपदेश कोणी करावा, लहानानं मोठ्याला करावा का मोठ्यानं लहानाला करावा? हा, उपदेश मोठ्यानं लहानाला करावा का लहानानं मोठ्याला करावा? मोठ्या मोठ्या व्यक्तीनं लहान माणसाला म्हणजे लहान मुलाला काय केलं पाहिजे? उपदेश केला पाहिजे. पण कधी कधी मला असं वाटतं मोठ्या माणसानं लहान माणसाला केलेला उपदेश असला, पण लहान मुलानं जर एखाद्या वेळेला मोठ्या माणसाला जर काहीतरी चांगलं सांगितलं तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणावं लागेल? त्याला उपदेश नाही म्हटलं तरी त्याला काय म्हणावं लागतं? सल्ला म्हणावा लागतो. मग उपदेश नेहमी मोठ्या व्यक्तीनं करावा. जसं उपदेश जगद्गुरु तुकोबायांनी, मग तुकोबाय मोठे आहेत का याचं जर चिंतन केलं तर तुकोबाय तुकोबायांचं चिंतन असं आहे आनु रेणू या थोकडा तुका तुका आकाशा एवढा. अधिकार काय तुकोबायांचा उपदेश करण्याचा? अरे 13 दिवस गाथा दगडाला बांधून दगड बांधून गाथा पाण्यात इंद्रायणीच्या डोहात बुडवला तरी तुकोबाय म्हणतात जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैस्याला. जशा पाण्यावरती लाह्या ताराव्यात तसे तुकोबायांचा अधिकार होता की दगडासहित गाथा काय केला पाण्यावर तारला, आणि एक पाण्याचा थेंब सुद्धा त्या गाथ्याच्या गाथ्याला लागू दिला नाही. हा अधिकार आहे माझ्या तुकोबायांचा. मग तुकोबायांचा उपदेश करण्याचा अधिकार आहे, आणि तो उपदेश काय केला पाहिजे? आपण ऐकला पाहिजे. मला तर कधी कधी असं वाटतं चांगला उपदेश असेल, चांगला सल्ला असेल तर मोठ्यानंच लहानाला करावा आणि लहानांना ऐकावा असंच एवढंच नाही, तर चांगलाच जर उपदेश असेल तर कधी कधी लहानांनाही मोठ्याला केला पाहिजे आणि मोठ्यानं सुद्धा चांगलं जर असेल तर ऐकलं पाहिजे. काय चांगला जर सल्ला असेल, चांगला उपदेश असेल तर लहानानं सुद्धा मोठ्याला करावा आणि मोठ्यानं तो उपदेश काय केला पाहिजे? तो सल्ला ऐकला पाहिजे. मला असं वाटतंय नेहमी आपण उपदेश नोकराला करत असतो, नोकर आपलं काम करत असतो. मला असं वाटतं चांगला जर सल्ला असेल, चांगला उपदेश असेल तर नोकराचा मालकानं सुद्धा नोकरानं मालकाचा उपदेश सुद्धा ऐकला पाहिजे. मला असं वाटतं चांगला जर सल्ला असेल तर कधी कधी आपण नेहमी आपल्या पत्नीला काय करत असतो, चांगला सल्ला देत असतो, उपदेश करतो, पण सल्ला जर चांगलाच असेल आप्पा तर मला असं वाटतं की कधी कधी पत्नीचा सल्ला सुद्धा पतीनं काय केला पाहिजे? तुमचं काय मत आहे, ऐकलं पाहिजे का नाही तुमचं? आणि तुम्ही म्हणता मग हे का बिना ऐकता आलेत का इथं? आम्हीच पाठवून दिलेत म्हणून तर इथं आलेत. विठाल विठाल विठाल. जर एका
पत्नीचं जर ऐकलंच नसतं, एका पुरुषानं जर पत्नीचं ऐकलंच नसतं, एका महापुरुषानं पत्नीचं ऐकलंच नसतं, तर मला असं वाटतं रामायणासारख्या ग्रंथाची निर्मिती आपल्यासमोर झालीच नसती. काय झालं ना, तुलसीदाजी लहान होते आणि लहान असताना तुलसीदाजींचे वडील गेले आणि नंतर आईने तुलसीदाजींचा सांभाळ केला. सांभाळ केल्यानंतर तुलसीदाजींची रोज सेवा करत होते आणि हळूहळू तुलसीदाजींना एका अख्खं मला चरित्र सांगायचं नाही पण साधूच्या आश्रमात घेऊन जायचे तुलसीदाजी, त्या ठिकाणं कथा ऐकायचे, सगळं आपल्याला चरित्र भाग माहिती असेल. पण तुलसीदाजींचं ज्यावेळेस लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तुलसीदाजींचं चरित्राचं चिंतन कधीतरी आपण वेळ मिळाल्यानंतर करू आज जास्त प्रकारे. पण ऐका, लग्न झालं पण लग्न झाल्यानंतर तुलसीदाजी आपल्या पत्नीवरती एवढं प्रेम करत होते आणि पहिल्यांदा असा नियम असतो, लग्न झाल्यानंतर जी पत्नी असते म्हणजे जी नवी नवरी असते ती पहिल्यांदा काय करते, माहेराला जात असते. त्याला काय म्हणतात इकडच्या भाषेत, लग्न झाल्यानंतर ती नवरी मुलगी पहिल्यांदा आपल्या माहेराला जाते, त्याला काय म्हणतात? हा, आता काय झाले, आम्ही नगरी पडलो आणि तुम्ही पडले मराठवाडे. आता तुमच्या भाषेत ना आमच्या भाषेत बदल आहे. आणि कमलेश महाराज काय होतंय, मराठवाडी भाषा तरी मला बोलता येते बऱ्यापैकी पण लातूरची भाषा बोलताच येत नाही, अजून येत नाही. फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात, बराच फरक आहे. तुमच्याकडे शेतात जर मजूर कामाला लावलं त्याला काय म्हणतात? रोजगार. हा, रोजगार. रोजगार म्हणतात. जर का महिला कामगार असेल तर तिला काय म्हणायचं? जर एखादी महिला तुमच्या शेतात खुरपण्यासाठी आली तर तिला काय म्हणतात तुम्ही? कोण आली कामाला? बाई लावली. आता तुम्हाला सांगू का, आमच्या इथं म्हणतात की रोजानं आली. आता सातारा भागात, सातारा जिल्ह्यात जर गेलं तर तिथं बाई नाही म्हणत, तिथं काय म्हणतात? तिथं म्हणतात बायका कामाला आल्या. काय म्हणतात? आता खरं सांगा, हाच शब्द जर आमच्या नगर जिल्ह्यात म्हटलं तर त्याला चपलणी छानतील का? तर आमच्याकडं पत्नीला बायका म्हणतात, पत्नीला बायको म्हणतात. आणि सातारा जिल्ह्यात कामाला बाई लावली तर तिला काय म्हणतात? कामाला कोण आल्या? तसं तुमची आणि आमची भाषा वेगळी आहे, तुमचं आणि आमचं राहणं वेगळं आहे. इकडं जर आलं इथं मराठवाड्याची अशी वळण ली की प्रत्येकाच्या गळ्यात उपरणं दिसतं. आमच्याकडं कुणी गळ्यात उपरणं घालत नाही बरं का, कुणी सहजासहजी जास्त घालत नाही. पण इकडं गळ्यात उपरणं दिसलं की आम्ही समजून चालतो. कोण असलं पाहिजे? मराठवाडी असलं पाहिजे. कोण असलं पाहिजे? मराठवाडी असलं पाहिजे. आमच्याकडं तसं उपरणं गळ्यात घालत नाही. आता आमच्याकडं माहिती आहे का, आमच्याकडं माणूस बी कधी जाळतात माहिती आहे का? मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडं हा काय 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 बाबा काय म्हटले, कोणास ठोकलं? लांबून बोलले हो तुम्ही, एक बसायला जवळ पाहिजे होतं, मग थोडंसं मला कळलं असतं. तुमच्या इकडं मेल्यानंतर जाते, मग थोडं एवढं काही एवढा फरक नाही. असं काय उत्तर द्या की तुम्ही जरा पटपट विढाला विढाला आपल्या पत्नीवरती एवढं प्रेम करत होतं त्या ठिकाणं. पहिल्यांदा आपली पत्नी ज्यावेळेस माहेराला गेली त्यावेळेस तुलसीदाजींना राहुलं नाही. तुलसीदाजी आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये खऱ्या अर्थानं प्रेमानं म्हटले की मला सुद्धा माझ्या पत्नीच्या पत्नीकडे गेलो पाहिजे, म्हणजे माझ्या सासरवाडीला गेलो पाहिजे. पण पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आलेला होता. तुलसीदाजी म्हणले अरे पण जायचं कसं, जायचं कसं असं म्हटल्यानंतर तुलसीदाजीने बाहेर पाहिलं, पाऊस होतो, नदीला पूर आलेला आहे. पण बाहेर पाहिल्यानंतर नदीला पूर आलेला पाहिला पण तुलसीदाजींना समोर एक पांढरा त्या ठिकाणी एक ओंडका दिसला. तुलसीदाजी म्हणतायत वा, अरे माझंच माझ्या पत्नीवर प्रेम आहे असं थोडंच आहे, माझ्या पत्नीचं सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम आहे. तिनं माझ्यासाठी काय पाठवली? नाव पाठवली. म्हणून तुलसीदाजी त्या नावेमध्ये बसले आणि पलीकडच्या किनाऱ्यावर गेले. परंतु घर उंच होतं. तुलसीदाजीनं विचार केला जर समोरून गेलं तर कुत्रे भुंकतील आणि कुत्रे भुंकल्यानंतर लोक जागे होतील आणि जागे झाल्यानंतर चोर म्हणून मला मारतील. म्हणून पुढून जाण्याचा अर्थ नाही, घरात पाठीमागून गेलं पाहिजे. ते दुसऱ्या मजल्यावर जायचं होतं, जायचं कसं? म्हणून तुलसीदाजीची नजर सहज वर गेली. वर गेल्यानंतर वर गेल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी एक दोर दिसला. तुलसीदाजी म्हणतायत हा दोर नक्की माझ्या पत्नीनं माझ्यासाठी बांधून ठेवला असला पाहिजे, माझ्यावर तिचं प्रेम आहे. म्हणून त्या दोराला पकडलं. तुलसीदाजी त्या दोराला धरून वर गेले आणि पाठीमागून खिडकीतून आवाज दिला. अगं म्हणले पाहिलं का, अगं जागे हो, अगं कोण आले पाहत तर खरं. तिनं पाहिलं, पाहिल्याबरोबर म्हणले मालक तुम्ही या ठिकाणी या वेळेला एवढा धोधो पाहू शकतोय, नदीला पूर आलाय, तरी तुम्ही या वेळेला कसं काय आलात? अरे म्हणले तूच तर माझ्यासाठी नाव पाठवली होती ना. ती पत्नी म्हणते अहो मालक मी कुठं तुमच्यासाठी नाव पाठवली? अरे समोर तर नाव आहे, खाली उतरून पाहिलं
पाहिलं सज्जन होती नाव नव्हती, एक मेलेल्या माणसाचं मडं होतं. तुलसीदाजी मेलेल्या माणसाच्या मड्यावर बसून नदी पार केलेली होती. ऐका, तुलसीदाजीची पत्नी म्हणते, मालक या वेळेला तुम्ही वर कसे काय आलात? त्या ठिकाणी तुलसीदाजी म्हणतायत, तूच तर माझ्यासाठी हात दोर बांध, तूच तर माझ्यासाठी हा दोर बांधून ठेवला ना. म्हणून तो दोर पाहायला गेले तर त्या ठिकाणी तो दोर नव्हता, एक विषारी सर्प होता. तुलसीदाजीची पत्नी म्हणते, मालक जर हाडा मासाच्या शरीरावर जर एवढं प्रेम करत असाल, जर हाडा मासाच्या शरीरावर जर एवढं प्रेम करत असाल, पण ऐका मालक, हेच प्रेम जर त्या निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंतावर, त्या विटेवर असणाऱ्या पांडुरंगावर जर तेवढं जर प्रेम केलं, खऱ्या अर्थानं त्या भगवंतावर जर तेवढं प्रेम केलं, तर तो भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुलसीदाजींना आपल्या पत्नीचा उपदेश ऐकला, आपल्या पत्नीचा सल्ला ऐकला, आणि तेव्हापासून संसार सोडला. आणि त्याच तुलसीदाजीने श्री रामचरित मानस रामप्रभूंच्या चरित्राची कथा लिहिली, आणि ती कथा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. विठाला विठाला चांगला उपदेश असेल, चांगला उपदेश असेल तर पत्नीचा सुद्धा कधी कधी ऐकलं पाहिजे. उपदेश जर चांगलाच असेल, सल्ला जर चांगलाच असेल तर मालकानं नेहमी सांगत राहावं, पण चांगला उपदेश असेल तर नोकरानं केलेला सल्ला सुद्धा मालकानं, नोकरानं केलेला सल्ला सुद्धा मालकानं काय केला पाहिजे, ऐकलं पाहिजे. मला असं वाटतं जर एखाद्या वेळेला, एखाद्या वेळेला तुम्ही शांत शांत झोपलेले आहे, दुपारची वेळ आहे आणि मस्त थंड फॅन वगैरे लावून म्हणा, ए सी लावून म्हणा तुम्ही झोपलेले आहात, परंतु अचानक काय झालं, दुपारचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते, कुठून तरी लहान मुलं खेळता खेळता म्हणा कसं तरी म्हणा तुमच्या बाहेर जे तुमचे इकडं काय असते, आमच्याकडे कडब्याची गंज असते, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, बलिन, बलिन का बनिंग, बनिम, ती बनिम त्या ठिकाणं बाहेर आहे, आणि त्या बाहेर तुमच्या त्या बनिमेला जर कदाचित मला असं वाटतं जर आग लागली आणि नोकरानं ती आग पाहिली आणि नोकर धावत आला, नोकर म्हणला, मालक अहो मालक काय झोपा घेता, दुपारची वेळ आहे, अहो काय झोपा घेता, अरे काय झालं, अहो मालक तुमच्या बनिमेला आग लागली. मग मला असं वाटतं तो नोकर आहे, तुम्ही ऐकणारे मालक आहात. मला असं वाटतंय नोकराचं तुम्ही ऐकलं नाही पाहिजे ना, नोकराचं तुम्ही ऐकलं नाही पाहिजे का, कारण तो नोकर आहे, नोकराचं कुठं मालकानं ऐकायचं असं का, मालकानं नोकराला सांगायचं असतं, नोकरानं ऐकायचं असतं. पण ज्या वेळेला आग लागली त्यावेळेस मला असं वाटतं तुम्ही त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे, कारण नाही जर नोकराचं ऐकलं तर तुमची बनीम जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या वेळेला पत्नीनं जर चांगला उपदेश केला तर तोही मालकानं म्हणजे त्याच्या पतीनं ऐकला पाहिजे, एखाद्या वेळेला नोकरानं जर चांगला उपदेश केला तर मालकानं सुद्धा ऐकला पाहिजे, एखाद्या वेळेला गरीबानं जर सल्ला केला, एखाद्या वेळेला गरीबानं जर श्रीमंताला सल्ला केला तर श्रीमंतानं तो गरीबाचा सल्ला सुद्धा ऐकला पाहिजे. विठाला विठाला काय झालं, दुसऱ्याच्या घरात दोन्ही भांडी करत असणारी एक महिला आपल्या मुलाला शिक्षण देत होती. वडील गेल्यापासून आईच त्या मुलाचा खऱ्या अर्थानं आज आधार होती. आई दुसऱ्याच्या घरची दोन्ही भांडी करत होती, अत्यंत कष्टानं त्या मुलाला शिकवत होते. आईला असं वाटत होतं मी जर कष्ट केलं, माझा मुलगा जर शिकला तर कदाचित उद्या त्याला नोकरीला लागेल, त्याला नोकरी लागली तर 4 रुपये कमवेल आणि नोकरी लागली तर उद्या त्याचं लग्न कार्य सगळं काही व्यवस्थित होईल, त्याला घर बांधता येईल. म्हणून आई दुसऱ्याच्या घरी धुणं भांडं करायची. मुलगा शिकत होता, मुलगा हळूहळू मोठा होत होता, पहिलीचा मुलगा दुसरीला गेला, हळूहळू दुसरीचा तिसरीला गेला, हळूहळू तोच मुलगा आज 10वीला गेला. आई दुसऱ्याच्या घरचे काय करत होते, धुणं भांडे धुण्याचे काम करत होते. ऐका गड्या, गरीब वाचा सल्ला. मला असं वाटतंय एखाद्या वेळेला भिकाऱ्यानं जरी एखाद्या श्रीमंताला सल्ला दिला ना, तरी श्रीमंतानं भिकाऱ्याचं सुद्धा कधी कधी ऐकलं पाहिजे. तो मुलगा शिकत होता, आईला रोज वाटायचं माझा बाळू आज 10वीला गेला, आज चांगले मार्क पाडेल, चांगली नोकरी लागेल, चांगल्या चांगले त्या ठिकाणी त्याला घर बांधता येईल, त्याला त्याचं लग्न होईल, त्याचे भविष्याचे स्वप्न ती आई पाहत होते, दुसऱ्याच्या घरचे काम करत होते. ऐका, मुलगा 10वीला गेला होता, 10वीचं शिक्षण पूर्ण झालं, आज 10वीचा निकाल होता. आई दुसऱ्याच्या घरी दोन्ही भांडे करायला गेली होती. आई त्या मालकाला सांगते, मालक आज मला 100 रुपये द्या ना. मालक म्हणतो, कशासाठी?
कशासाठी पाहिजे ताई? त्या ठिकाणी ते सांगते, मालक मालक माझ्या मुलाचा आज निकाल आहे आणि मला माहिती आहे माझा बाळूला 10वीला त्यानं आज नक्की चांगले मार्क पडले असतील, म्हणून त्याचं तोंड गोड करण्यासाठी मला काय करायचे, पेढे घेऊन जायचे, मालक मला 100 रुपये द्या. म्हणून असं म्हटल्यानंतर त्या मालकानं 100 रुपये दिले. त्या बाळूची आई बाजारात गेली, 100 रुपयाचे पेढे घेऊन आले. कशासाठी आली हो? आवाज येतोय का तुम्हाला व्यवस्थित? येतोय का आवाज व्यवस्थित? येतो का पाठीमाग? येत असेल का? येतोय का आवाज? येतोय का पाठीमाग? कशासाठी सांगत होतोय? पेढे कशासाठी आणले होते? आपल्या मुलाला चांगले मार्क पडले असतील म्हणून तिनं पेढे घेऊन आले. ऐकाकडे आई घरात होते, तितक्यात बाळू आला आणि बाळू आल्यानंतर आपल्या आईला म्हणतो, पायाचा आवाज आला, आईनं ओळखलं, नक्की माझ्या मुलाचा, नक्की माझ्या बाळूच्या पावलाचा आवाज आहे. कारण ती आई आहे गड्या, आई मुलाच्या पावलाचा आवाजसुद्धा ओळखत असते, आई मुलाच्या पावलाचा आवाज ओळखत असते. आई पटकन बाहेर आली. बाळू बाळू, अरे आज 10वीचा निकाल होता ना, लागला ना निकाल? बाळू एक शब्द बोलत नाही. अरे पाहू दे तो निकाल, दे माझ्याकडे, मला पाहू दे. बाळूनं निकाल आपल्या आईच्या हातात दिला. आई म्हणते, काय चेष्टा करतो श्री बाळा? अरे मला कुठं वाचता येते? मला जर वाचता आलं असतं तर मी काय दुसऱ्याच्या घरची दोन्ही भांडी केली असते का? अरे सांग ना मला बाळू, अरे तूच घे निकाल हा, मला सांग ना काय झालं, काय झालं या निकालामध्ये बाळू, सांग ना. त्या ठिकाणं मुलगा सांगतो, आई आई खरं सांगू का, आई खरं सांगू का, मी या वर्षी ना 10वीच्या वर्गामध्ये नापास झालो. काय झालो? 10वीच्या वर्गामध्ये मी नापास झालो असं म्हटल्याबरोबर दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडी करणाऱ्या आईला मात्र आता राग आला. मला असं वाटते आईला आईला मुलाबद्दल कधीतरी राग येणं साहजिक आहे आणि आलाही पाहिजे. आला पाहिजे का नाही? आईला राग यावा की नाही यावा अशा वेळेला? आला पाहिजे ना. मग आईला राग येणं साहजिक होतं. आईनं आपल्या बांगड्या पाठीमागं सरल्या आणि बाळूच्या श्रीमुखामध्ये एक चापट मारली. बाळूला राग आला. बाळूनं त्या दिवशी जे घर सोडलं, परत 4 वर्ष बाळू आपल्या घराला तोंडच दाखवलं नाही. आई रोज देवाची पूजा करायची, कधी विठोबाला, कधी खंडोबाला, कधी गणपतीला पाण्यात ठेवायची आणि रोज देवाला सांगायचे, देवा ज्या ठिकाणं माझा बाळू असेल ना रे त्या ठिकाणी सुखाचा असू दे. देवाला कधी म्हणायचे, देवा मग येऊ दे रे माझा बाळू, चूक झाली माझ्याकडून, मी मारायला नको पाहिजे होतं पण देवा चूक झालं, मी आता मारणार नाही, माझा बाळू माझ्या घरी येऊ दे. रोज देवाला नवस करायचे, रोज दिवस मावळायचा पण बाळू मात्र येत नव्हता. बाळू मात्र येत नव्हता सज्जनो, बाळू येत नव्हता. आई रोज देवाला नवस करायचे. आई एक दिवस सकाळची वेळ होती, पूजा करत होते आणि पूजा करता करता भगवान पंढरीश परमात्माला सांगत होती, पांडुरंगा पांडुरंगा किती दिवस झालं रे, 4 वर्ष झालं मी पूजा करते, रोज तुझ्या चरणाशी प्रार्थना करते, येऊ दे ना रे देवा माझा बाळू एकदा घरी, येऊ दे ना एक दिवस घरी. तितक्यात बाहेरून आवाज आला, भिक्षाम देही ज्यार्थी, भिक्षाम देही असा आवाज आला. आईला असं वाटलं की नक्की दारात कोणीतरी भिकारी आहे, म्हणून आई पटकन बाहेर आली, भिकाऱ्याकडं पाहिलं आणि भिकाऱ्याकडं पाहिल्याबरोबर आई घरात गेली, टोपल्यातून चतकोर भाकरी घेऊन आली आणि भिकाऱ्याच्या झोळीत टाकणार, पण आईच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. त्या ताईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. पाणी पाहिलं त्या भिकाऱ्यानं, त्या माऊलीच्या माता माऊलीच्या डोळ्यात पाणी पाहिलं त्या माता त्या भिकाऱ्यानं, ती चतकोर भाकर घेतली नाही, त्यानं झोळी पाठीमागं सरली आणि सांगितलं, ताई ताई तुझ्या डोळ्यात पाणी आहे, तुला घरात काही त्रास आहे का? तुला घरातून काही सासरवास आहे का? तुला जर सासरवास असेल, तुला जर त्रास असेल तर ताई मला तुझी रडक्या डोळ्याची रडक्या चेहऱ्याची भिक्षा नको. ताई हसत जर भिक्षा द्यायची असेल तर हा भिकारी भिक्षा घेईल, अन्यथा मला ही तुझी भिक्षा नको आहे. त्यावेळेला ती ताई म्हणते, दादा दादा ऐक ना, दादा ऐक ना, मला घरातून त्रास नाही, मला घरात सासरवास नाही, पण दादा ऐक. दादा म्हटल्याबरोबर ज्या भिकाऱ्याच्या हातात झोळी होती ना, तो भिकारी खाली बसला आणि तो भिकारीही आता रडायला लागला. का रडायला लागला? तर ऐकागड्या, त्या भिकाऱ्याला विचारलं, दादा तू काय रडतोस रे आता? तो भिकाऱ्याने सांगून दिलेलं उत्तर फार गोड गोड आहे. भिकारी म्हणतो, ताई खरं सांगू का ताई? आत्तापर्यंत भीक मागतो, आत्तापर्यंत भीक मागतो, लोकांच्या दारात जातो, भिक्षाम देही म्हणतो, पण मला पाहिल्यानंतर लोक म्हणतात भिकारी आला, भिकारी आला. कोणी म्हणतं, ए भिकारड्या चाल पुढच्या घरी, ए भिकाऱ्या हो पुढच्या घरी. ताई सगळं जग मला भिकारी म्हणतं, पण ताई आज पहिल्यांदा तू मला भेटलीस की तू मला दादा म्हटलीस.
तू मला दादा म्हटलीस म्हणून त्या ठिकाणी मला रडू येते ताई आईकडे. ताई का रडतेस तू? ताई सांगते, दादा दादा घडलेला वृत्तांत सांगितला. मी माझ्या बाळूच्या मुखात एक चापट मारली. माझं बाळू मला सोडून 4 वर्ष झालं बाहेर फिरतोय. अजून घराला तोंड दाखवलं नाही. मी रोज देवाची प्रार्थना करते पण माझा मुलगा मला भेटला नाही. भिकाऱ्याने विचारलं, ताई ताई कसा आहे ग तुझा मुलगा? कसा आहे तुझा मुलगा? त्या ठिकाणी ती ताई सांगते, दादा माझ्या मुलाचे केस कुरळे आहेत, माझ्या मुलाचे केस कुरळे आहेत. अरे उंचच उंच उंच त्याचा उंच आहे तो, उंच पुरा आहे. अजून कसा आहे ग ताई तो? त्या ठिकाणी सांगितलं, अरे जास्त काळाही नाही, जास्त गोराही नाही, तो सावळा आहे. आणि ताई ताई ऐक ताई, त्याच्या डाव्या गालावर एक म्हस आहे ना. असं म्हटल्याबरोबर ती ताई म्हणते, हा दादा हा तोच माझा मुलगा आहे, तोच माझा मुलगा आहे. असं म्हटल्यानंतर मला त्या भिकाऱ्यानं सांगितलं, ताई आत्तापर्यंत फक्त तुझा मुलगा होता, पण आज आता आता मात्र या भिकाऱ्याचा तो कोण आहे? बासा आहे. आता तुला मुलासाठी रडायचं काम नाही. मी तुझा मुलगा आत्ताच्या आत्ता आणून दिल्याशिवाय राहणार नाही, कारण तू जसा तुझा मुलगा आहे तसा माझा भासा आहे. मग कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय असं? जाग्यात का शेडोळकर? कोण म्हणतंय असं? भिकारी म्हणतोय. कोणाला म्हणतो? त्या ताईला म्हणतोय. मला असं वाटतंय भिकारी जर सांगत असेल तर त्या ताईनं ऐकलं नाही पाहिजे ना, ऐकलं नाही पाहिजे ना. अरे भिकाऱ्याचं कुठं ऐकायचं असतं का? भिकाऱ्याचं कुठं ऐकायचं असतं का? पण मला असं वाटतंय चांगला जर उपदेश असेल, चांगला सल्ला असेल, तर भिकाऱ्याचं सुद्धा कधी कधी ऐकलं पाहिजे. कधी कधी चांगला सल्ला असेल तर नोकराचा सुद्धा मालकानं ऐकला पाहिजे. चांगला सल्ला असेल तर मला असं वाटतंय तुलसीदासजींसारखं आपल्या पत्नीचा सुद्धा कधी कधी चांगला सल्ला ऐकला पाहिजे. आता या अभंगामध्ये सुद्धा चांगला जर सल्ला असेल, उपदेश जर चांगला आहे, तर जगद्गुरु तुकोबरायांचा हा उपदेश सुद्धा आपला ऐकला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये पहिल्यांदा उपदेश करतात, म्हणतात की बाबा रे तुम्ही त्या देवाला भजा. भजा शब्दाचा अर्थ आहे भज, भज भज सेवायाम धातू आहे. भज सेवायाम धातू या अर्थाचा अर्थ होतो की त्या भगवंताचे काय केले पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. मग कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे? सेवा करण्याचे अनेक प्रकार आहेत. मग का देवाला भजायचं? तुकोबराय म्हणतात जर आता देवाला जर नाही भजले तर जन्म वायाला जाऊ शकतो. अभंगाचं Hey!
म्हणतायत, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवायाला जाऊ नये म्हणून काय करा, देवाला भजा. आता ऐका, का देवाला भजायचं तर जन्मवायाला जातो. मग जन्माचे तुकोबऱ्यांचे दोन अर्थाचे प्रमाण आहेत पहा. एक अर्थाने तुकोबराय म्हणतात, इथं म्हणतात की देवाला नाही भजले तर जन्माचे काय, जन्म काय होईल, वायाला जाईल. आता दुसरा एक अभंग तुकोबऱ्याचं प्रमाण असंच आहे. तुकोबराय म्हणतात मग जन्माची सार्थकता होईल तरी कशानं, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिल्या. त्या भगवंताला पाहिलं एकदा का त्याचं दर्शन केलं तर तुकोबराय म्हणतात जन्मा आल्याचे सार्थक. आणि नाही त्याला जर पाहिलं, नाही त्याची सेवा केली, नाही दर्शन घेतलं तर जन्म काय होतो, वायाला जातो. का वायाला जातो तर ऐका, जी वस्तू ज्या कामासाठी आहे त्या कामासाठी जर ती खर्च झाली तर बरं वाटतं, जर ती वस्तू त्याच कामासाठी जर खर्च झाली नाही तर मला असं वाटतं ती वस्तू वायाला गेल्यासारखं असतं. जी वस्तू ज्या कामासाठी आहे त्या कामासाठी काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, हा मृदंग कशासाठी आहे, हरिपाठासाठी आहे, हा मृदंग भजनासाठी आहे, हा मृदंग कीर्तनासाठी आहे. पण हाच मृदंग जर तुम्ही केंद्रावर नेला तर कोणत्या केंद्रावर, खडी केंद्र, कला केंद्रावर, कोणत्या कला केंद्र, ती वस्तूचा काही उपयोग होईल का. वस्तू कशासाठी आहे, जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी वापरली तर ती योग्य आहे. ऐका, उदाहरण सांगून जाईन तुम्हाला. काय झालं, धोंड्याचे दिवस होते. धोंडा समजतो ना तुम्हाला, धोंडा म्हणजे, हा धोंडा म्हणजे काय काय, अधिक महिना. अंगा असं बरं झालं, मला वाटलं तुम्ही धोंडा म्हणल्यावर दगड म्हणता का काय कोणच ठाव. आमच्याकडे म्हणते धोंडे म्हणजे दगड, धोंडा म्हणजे अधिक महिना होता, धोंड्याचा महिना होता. धोंड्याचा महिना संपला, दिवाळी आली, दिवाळी आल्यानंतर, दिवाळी आल्यानंतर मग काय झालं, घरा मुलीचं लग्न झालेलं 2-3 वर्ष होऊन गेलतं. 3 वर्ष झालं मुलगी दिवाळीला आलीच नव्हती, 3 वर्ष झालं मुलगी दिवाळीला आली नाही. नुसती मुलगीच दिवाळीला आली नाही तर जावई बापूसुद्धा दिवाळीला कधी आलेच नाही. म्हणून आता त्या सासूला असं वाटायचं सगळ्यांच्या मुली माहेरी येतात दिवाळीच्या सणाला, सगळ्यांच्या मुली माहेरी येतात, पण माझी मुलगी, मी काय श्रीमंताला देऊन फायदा झाला, एवढ्या मोठ्या श्रीमंताला दिल्या, जावई अमेरिकेला आहेत, मुलगी अमेरिकेला आहे, पण एकाही दिवाळीला माझी मुलगी आली नाही. अजून लग्न झाल्यापासून जावई माझ्या घरी अजून आले नाहीत, काय उपयोग आहे त्याचा, काही उपयोग नाही. म्हणून ती आई काय करत होती, रोज आपल्या मुलीला फोन करायची, रोज सांगायची ताई ताई तू कधी येतेस का घरी, 3 वर्ष झालं तुझ्या लग्नाला अजून तू घरी आली नाही, जावई बापू अजून घरी आले नाही. बापूच म्हणतात ना तुमच्या इकडे जावयाला, जावयाला काय म्हणतात, बापूच म्हणतात ना जावई बापू, मग फक्त जावईच म्हणता का, जा आमच्या इकडे जा वाई नाही, बापू म्हणतात. काय म्हणतात, बापू म्हणतात, म्हणजे ताई अगं 3 वर्ष होऊन गेलं तुझ्या लग्नाला अजून तू घरी आली नाही, अजून जावई बापू घरी आले नाहीत, काय उपयोग आहे. अगं एवढा आम सगळ्यांच्या मुली येतात, सगळ्यांचे जावं येतात, अजून तू घरी का येत नाही, आम्हाला वाईट वाटतं. आता मला काही सांगायचं नाही, या दिवाळीच्या सणाला तू आणि जावई बापू आपल्या घरी आलेच पाहिजे. शेवटी त्या मुलीनं विचार केला, बरोबर आहे, आई म्हणते त्याची ही चूक नाही, ती सांगते ती योग्य आहे. एखाद्या तरी दिवाळीला गेलं पाहिजे, 3 वर्ष झालं मी अजून माहेरी गेले नाही, जावई बापू म्हणजे माझे मालक सुद्धा अजून सासरवाडीला गेले नाही. म्हणून ती मालकाला हट्ट करत होते. काय हट्ट करत होते, की बाकाओ माझ्या आईची इच्छा आहे की या दिवाळीला गेलो पाहिजे, या दिवाळीला आपण गेलो पाहिजे. आणि काय असतं, हे 3 हट्ट फार विचित्र असतात. कोणकोणते, पहिला हट्ट असतो बालहट्ट, दुसरा हट्ट असतो राजहट्ट, आणि तिसरा हट्ट आहे स्त्री हट्ट, बालहट्ट. आता या बाळाला जर म्हणलं घट्ट, तो घट्टा खाली टाक हातातला, तो जास्त आग्रह केल्यानंतर घट्टा टाकणार तर नाही, पण माझ्या डोक्यात घातल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या नादाला लागायचं नसतं, तो हट्टी आहे त्याच्या पद्धतीनं राहू द्या. दुसरी गोष्ट, राजहट्ट, राजानं जर एखाद्या वेळेला फरमान काढलं तर त्यावेळेस राजाचं आपल्याला काय करावं लागतं, ऐकावं लागतं का. नाही ऐकत आपण, रात्रीच्या 12 वाजता या देशाच्या राजानं सांगितलं, देखो मेरे भाई और बहनो, आज रात 12 बजे 500 और 1000 की नोट बंद हो जाएगी. किती जणांनी ठेवले जपून, किती जणांनी ऐकलं नाही, खरं सांगा बरं. आमच्या गावात आता 3-2 मागच्या वर्षी दिंडीला निघताना एकाच्या घरात 65,000 रुपये निघाले बाईचे, एका
एका गाडग्यात घालून ठेवले होते 65,000 रुपये. म्हणले आता बाहेर काढल्या तिने. कितीच्या नोटा? जुन्या 500 आणि 1,000 नोटा काढल्या. आता काय म्हणलं, चहा करून पाचते का त्याच्यावर? हां, आता काय येईल का त्याच्यावर? म्हणजे राज हट्ट आहे, राजाच्या मनात आल्यानंतर राजाचं ऐकावं लागतं. तसं स्त्री हट्ट आहे, स्त्रीचा स्त्रीनं सांगितल्यानंतर त्याला मालकाला काय करावं लागतं. काय झालं, राजवाड्या राजदरबारात सभा भरवली. राजा म्हणला, आपल्या देशात असा कोणी आहे की नाही की तो स्वतःच्या मनानं वागतो का सगळे पत्नीच्या मनानं वागतायत? म्हणून एक दवंडी पिटवा प्रधानजी आणि सगळ्या राजदरबाराला काय करा, जमा करा. सगळा राजदरबार जमा केला त्या ठिकाणी. अख्खी राज्यातली सगळी जनता त्या ठिकाणी आली आणि सांगितलं राजानं, जो कोणी पत्नीचं ऐकत असेल. राजानं बक्षीस असं ठेवलं, आप्पा एका बाजूला सफरचंद ठेवलं आणि एका बाजूला घोडा ठेवला. असा घोडे ठेवले असे काय म्हणतात त्या घोड्याला, काठोटी घोडे असे मोठे असतात ते, मोठ्या घोडे ठेवले बाजूला. लोकांना सांगितलं, जो पत्नीचं ऐकत असेल त्याने यायचं आणि सफरचंद उचलायचं. त्यानं यायचं आणि सफरचंद उचलायचं. आणि जो स्वतःचा ऐकून आला, स्वतःच्या मनानं वागत असेल त्यानं काय करायचं, त्याला वाटेल तो अश्व त्यानं सोडायचा आणि अश्व घेऊन कुठं जायचं, घरी जायचं. जो तो यायचा राजाकडे पाहायचा. राजाचा नियम होता, स्वतःच्या मनानं स्वतःच्या मनाचं ऐकत असेल तर घोडा न्यायचा, बायकोचं ऐकत असेल तर काय न्यायचं, बायकोचं ऐकत असेल तर जाग्यात सगळं काय न्यायचं, सफरचंद न्यायचं. बोलत चाला तुम्ही, म्हणजे मला कळतंय तुम्हाला कळतंय की नाही. जो तो यायचा म्हणायचा, उद्या जर राजाने तपासणी केली जर आपल्या जर आपण चोरीत सापडलो तर उद्या फासावर लटकवेल राजा. मग आपण इमानदारीने काय केलं पाहिजे, फळ उचललं पाहिजे. जो तो यायचा आणि सफरचंद घ्यायचा निघून जायचा, यायचा सफरचंद घ्यायचा निघून जायचा. राजा म्हणला, आपल्या राज्यात असा कोणी आहे की नाही की बाबा सगळेच बायकोचं ऐकून वागतात, एखादं तरी मनानं वागतोय की नाही. पण सरते शेवटी सायंकाळच्या वेळेला 6 वाजता दिवस मावळच्या वेळेला एक असा दिपाड असा मिशा राखलेला. आता इथं मिशावाला कोणी दिसाना मला चांगला? आमच्याकडे आशय पिळे घालतात. आता धुपाड असा आला आणि तो म्हटला, राजेसाहेब मी अश्व नेणार, मी घोडा घेऊन जाणार. राजा म्हटलं, अरे वा, अरे अख्ख्या दरबारात फक्त तूच एकटा भेटलास. काय स्वतःच्या मनानं वागतोस तू, बायकोच ऐकत नाही. तुला जो हवा आहे तो घोडा घेऊन जा, तुला जो हवा आहे तो घोडा घेऊन जा. त्यानं तो काळ्या रंगाचा असा अश्व सोडला आणि तो घोडा घेऊन कुठं गेला, घरी गेला. घरी गेल्याबरोबर बायको म्हटली, का हो मालक? म्हटले, कुठे गेलतात? अगं म्हणे, पाहिलं नाही का माझ्या हातात काय? म्हणे, काळा म्हणे घोडा. कशाला आणलाय तो घोडा? अगं राजाचा पण होता, जो कोणी बायकोचं ऐकत नसेल त्याला अश्व देण्यात येईल, त्याला घोडा भेट म्हणून देण्यात येईल. अगं मी हा घोडा घेऊन आलोय. तर बायकोने त्या घोड्याकडे पाहिला, म्हणलं एवढाच घोडा होता का? तो म्हटला, नाही अनेक घोडे होते. मग म्हटली, काळा कशाला आणायचा? अहो काळा रंग अशुभ आहे. मग पांढरा तरी घेऊन यायचा ना. पांढरा घेऊन यायचा म्हटल्यानंतर तो म्हटला, मग आता काय करायचं? म्हणले, जा घेऊन या हा घोडा, देऊन या. आणि का कोणता घोडा आणा? कोणता आणा? पांढरा, पांढऱ्या रंगाचा घोडा आणा. हा गेला मिशावाला ताव हानीत. राजाला म्हणला, राजेसाहेब हा घोडा नको मला. म्हणले, का? म्हणले, हा पांढरा घोडा पाहिजे. अरे म्हणले, तूच तर तुझ्या हातात काळा घोडा नेलताना आता पांढरा कशाला न्यायला आला? म्हटला, मी नेलता काळा, पण बायको म्हणते काळा कशाला आणला? पांढरा घोडा घेऊन यायचा. राजा म्हणला, तो गपचीप तिथं बांधायचा आणि सफरचंद उचलायचा. काय घोडा गपचीप बांधायचा आणि सफरचंद उचलायचं? का? कोणाचा ऐकून आलता? मगाशी काय म्हटला होता? सफरचंद उचलायचं. त्यानं सफरचंद उचलून घेऊन गेला. तेवढ्यात काय झालं, प्रधानजी आला. प्रधानजी म्हणला, राजेसाहेब हे असले कुठे शर्यती असतात का? एकीकडं घोडा मांडला, एकीकडं सफरचंद मांडलं. ते सफरचंद मांडण्यापेक्षा, ते घोडा मांडण्यापेक्षा या घोड्यांचं काय करायचं लोकांना? त्याच्यापेक्षा एखादं सोन्याचं असं कडं वगैरे एखादं बक्षीस ठेवलं असलं, 10-5 तोळ्याचं सोन्याचं असं बक्षीस ठेवलं असतं तर किती बरं वाटलं असतं. हे कुठं असलं घोड्यान गाढवण कुठं स्पर्धेला असतात का? म्हणे इथं सोन्याचं कडं का नाही म्हणलं? राजा म्हटला, खरं सांगतो प्रधानजी, माझीही इच्छा तशीच होती. मलाही वाटत होतं की घोडे ठेवण्यापेक्षा काय ठेवावं, सोन्याचं काहीतरी बक्षीस ठेवावं. मग म्हटले, का सोन्याचं बक्षीस ठेवलं नाही? म्हणे, राणी सरकारनं सांगितलं की सोनं एका बाजूला सफरचंद ठेवायचं आणि एका बाजूला घोडा ठेवायचा. म्हणजे राजा कोणाचा ऐकतोय? हा, म्हणजे यथा प्रजा यथा राजा
तथा प्रजा, जसा राजा वागणार तशीच प्रजा वागणार ना. राजा म्हटला, मग प्रधानजी म्हटला, राजा साहेब जर तुम्ही जर बायकोचा ऐकता तर मग आता सफरचंद घेता का तुमच्या हातात देऊ. राजा म्हटला ठीक आहे बाबा, नको देऊ, माझ्या हाताने मी सफरचंद घेतो. पण प्रधानजी एवढ्या अर्ध्या रात्रीचं विचारायला याची काही गरज होती का? सकाळी आले असते तरी सांगितलं असतं ना. तो म्हटला बाबा राजेसाहेब मला सकाळीच यायचं होतं, पण घरातली झोपूनच देणं. ते म्हणायचे राजाने असंच बक्षीस का ठेवलं, असंच का बक्षीस ठेवलं? म्हणे तुम्ही आत्ताच आणि आत्ता विचारू नये, तिचं ऐकलं म्हणून मी तुम्हाला आत्ता विचारायला आलो होतो. राजा म्हणला आता कापून देऊ का आखं देऊ? म्हणजे सगळेच कुणाचं ऐकतात? कुणाचं ऐकता? बरोबर, हातवर कोण ऐकत नाही. त्याने माझ्याकडून बक्षीस देतो मी, ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? तसं ही मुलगी म्हणते आपल्या मालकाला, अहो माझ्या आईची इच्छा आहे, 3 वर्ष झालं लग्नाला, अजून माहेराला गेलो नाही. एकदा चला ना, त्याला वाटलं खरं आहे, तू म्हणते तेही खरं आहे, पाहुणे म्हणतात तेही खरं आहे. तिनं सांगितलं या वर्ष दिवाळीला मात्र आपण तुझ्या घरी जायचं, म्हणजे जायचं. मुलीला आनंद वाटला, लगेच तिनं मोबाईल घेतला, कारण मोबाईल घ्यायला वेळ लागत नाही. मोबाईल कुठं असतो? कुठं होता? आता बऱ्याच प्रकारे मोबाईल कुठं असतो? हातातच असतो ना, त्याला काय घ्यायला वेळ थोडाच लागतो. लगेच तिनं नंबर डायल केला. हां, पहिल्याच नंबरला आईचा नंबर होता. आईला फोन लावला. आई, अगं तुला आनंदाची बातमी. काय सांगते ताई? काय आनंदाची बातमी? या वर्षी दिवाळीच्या सणाच्या दिवशी मी एकटी नाही तर तुझ्या जावई बापूला घेऊन मी या वर्षी काय करणार आहे, दिवाळीच्या दिवशी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि महिला मंडळ, माझी विनंती आहे, माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो? तुम्हाला आनंदच होत नाही? जावई बापू घरी यायचं म्हटल्यानंतर आनंद होतो की नाही असं म्हणतायत बुवा? असं म्हणतात जुनी लोक. नाकाचा मोती ठेवी गहाण. काय असं म्हणतायत बुवा? नाकाचा मोती ठेवी असंच ना. कळतंय का तुम्हाला? असं का असा? नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. एवढे आनंद आपल्या मालकाला सांगितलं. अहो ऐकलं का? ताईडीचा फोन आलता. ताई म्हणली यंदा जावई बापून मी दोघी आहे, दोघं पे दिवाळीच्या सणाला येणार आहे. मग म्हणली तयारीला लागा. 8 दिवस तयारी चालू केली. असं भव्य दिव्य असं मंडप दिला. मंडपामध्ये असं आचारी बोलवले. आचारी बोलून सगळ्यांना सांगितलं दिवाळीच्या दिवशी सगळ्यांनी माझ्या घरी जेवायला यायचं. सगळ्यांनी म्हणजे चूल बंद. चूल बंद आमंत्र समजतं तुम्हाला? घरी कोणीही चूल पेटवायची नाही, लहानापासून तर मोठ्यापर्यंत. काय करायचं? सगळ्यांनी माझ्या घरी जेवायला यायचं. लोकांना बरं वाटलं. 8 दिवसापासून तयारी चालू झाली. आचार्य सांगितले, लांब लांबचे आचार्य सांगितले, निलंग्याचे आचार्य बोलवले, मंडपवाले लांबचे बोलवले. पुन्हा त्या मंडपामध्ये आवाज गेला पाहिजे मालकाचा, जावई बापूचा, आपल्या लेकीचा. म्हणून आपल्या सिस्टीमवाल्याचं काय नाव आहे? जिंदावल. जिंदावर भाऊची सिस्टीम सुद्धा त्या मंडपामध्ये लावली. का? तर जावयाचा आणि मुलीचा आवाज आला पाहिजे त्या मंडपात. अशी सिस्टीम, असं जेवण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवण. एवढा स्वयंपाक केला, एवढा स्वयंपाक केला. दिवाळीचा सण आला. दिवाळीच्या सणाच्या दिवशी आता लोकांना आमंत्रण असल्यावर काय सांगावं लागतंय? काय कधी जायचं आणि काय जायचं? सकाळी लोकांनी नाश्त्यापासून जी सुरुवात केली कशाला? खायला. संध्याकाळपर्यंत खात राहिले हा विचार नुसता फिरत राहायचा पंक्तीनं आणि इकडं तिकडं पाहायचा. कशासाठी पाहायचा? आता या रस्त्यानं जावई बापू येतील. इकडनं गाडी वाजली की तो तिकडं पाहायचा. जावई आता या रस्त्याने आलेत की काय? दिवसभर पाहत हे फिरायचा. पण जावई मात्र कुठूनच येणं. शेवटी संध्याकाळ झाली ना आई, संध्याकाळच्या वेळेला सगळा स्वयंपाक वगैरे सगळा संपत आला. स्वयंपाक सगळा उडाला. एक भाताचा शीत सुद्धा राहिला नाही. लोकांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं दाबून खाल्लं, एवढं टचून खाल्लं, एवढं टचून टचून. समजतं तुम्हाला? कशाला म्हणतात टचून? कशाला म्हणतात टचून खायचं? समजतं का तुम्हाला कशाला म्हणायचं? हा, पोट भरणं नाही, पोट भरलं तरी जात आहे. टचून खाणं कशाला म्हणायचं? हा, शिवून. मग तसं नाही, टचून शब्दाचा अर्थ असा होतो एक हाती इथं लावायचा. कुठं? इथं. आणि एक हाती इथं लावायचा. इथलच्या सारखं जर इथं नाही झालं, जोपर्यंत इथलच्या सारखं इथलचं होत नाही तोपर्यंत काय करायचं? हात राहतं. इथं हात लावून बघा बरं किती दबतंय.
दबतय का? आणि इथं बघा बरं, हे दबून द्यायचं नाही, हे असं झालं पाहिजे. त्याला म्हणायचं टचून खायचं. एवढं लोकांनी टचून खाल्लं, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला मात्र मुलीचा फोन आला, आई आई गा ग, येण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण काय सांगायचं, अचानक त्यांची रजा कॅन्सल झाली आणि येण्याचं आमचं काय झालं, टाळलं गेलं. आई माफ करू आई, याही वर्षी आम्ही दिवाळीला येत नाही. आता सासूच्या डोळ्यात तर आसरूच यायला लागले. तिनं मालकाला मालकापुढं रडायला सुरुवात केली. म्हणे काय झालं ग आहो, ज्याच्यासाठी सगळं काही केलं पण ते मुलगी येत नाही आणि जावई पण आपल्या सणाला येणार नाही. आता त्याला असा राग आला, असा राग आला, त्या भरलेल्या मनमंडपातून असा फिरत होता आणि फिरता फिरता लोकांना असा हात करायचा, काय म्हणायचा, एवढं सगळं केलं पण सगळं, बोला बोला, एवढं सगळं केलं पण सगळं, मोठ्याने बोला की तुम्ही थापा कशाला टाकता त्यांचं ऐकू द्या, एवढं केलं पण सगळं. आवाज ओ कमलेश महाराज, उद्या जर काही व्यवस्था नसली पंक्तीची तर मला सांगा, मी पंगत घालून जातो बाबा. अभि यांचा आवाजच नाही का ना, खाता की नाही घरी कुणाच ठेव, एवढं सगळं केलं पण सगळं. वाया गेलो सगळं केलं पण सगळं वायाला गेलं. खरं सांगा बरं, भाताचा एक शीत राहिला नव्हता, गुलाबजाम राहिले नव्हते, काही शिल्लक राहिलं नव्हतं, तरी सुद्धा हा म्हणत होता सगळं केलं पण काय झालं, वायाला गेलं. एक सद्ग्रस्त म्हणला, अहो मालक, मला काखं कोठार मोकळं झालंय, एक शीत सुद्धा राहिल्यानंतर तुम्ही म्हणता सगळं वायाला गेलं. अन्न कशासाठी केलं, जेवणासाठी केलं, सगळ्या लोकांनी पोटभर जेवले आणि सगळे निघून गेले आणि तुम्ही म्हणता वायाला गेलं. तो म्हणला तसं नाही, वायाला का गेलं, तर ज्याच्यासाठी केलं होतं. कोणासाठी केलं, बोला बोला, जावयासाठी केलं ना, पण ज्या जावयासाठी केलं तो जर जावई आला नाही तर सगळं केलेलं काय झालं, सगळं वायाला गेलं. मला सांगा, सामान्य उदाहरण आपल्या समोर मांडलं, जर जावयासाठी केलेला स्वयंपाक खाण्यासाठी जर जावई आला नाही तर एवढा स्वयंपाक खाऊन सुद्धा जर वायाला जात असेल तर मला असं वाटतं की भगवंतानं तुम्हाला एवढा अनमोल असा देह कशासाठी दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा पालिकेचा, अनमोल असा देह आम्हाला दे भगवंतानं भगवंताच्या भजनासाठी दिला. मग तो देह जर त्या देवाच्या भजनासाठी जर आम्ही नाही खर्च केला तर तुकोबराय म्हणतायत, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तो माझे बाजारे विठला, सांगतो तो माझे बाजारे विठला, सांगतो तो माझे बाजारे विठला. ज्याच्यासाठी देह मिळाला त्याच्यासाठी जर देह खर्च झाला तर तो देह सार्थकी लागतो, अन्यथा तो देह काय होतो, वायाला जातो. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. औटहात का मानव देह प्रभूने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहकच माना खोया. जर एवढा साडेतीन हाताचा देह भगवंतानं दिला तर आम्ही त्या देवाला देहाचं काय केलं पाहिजे, याचे देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहानं भगवंताचं भजन घडतंय, याच देहानं जर देवाचं भजन घडत असेल तर याच देहानं देवाचं भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, याच देहानं देवाचं भजन केलं पाहिजे. कोणतं भजन केलं पाहिजे हो, मग हा देह कशासाठी आहे, हात दिले कशासाठी, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण. अरे हातपाय आम्हाला कशासाठी दिले, इंद्रिय हातपाय, हात कशासाठी दिले, टाळी वाजवण्यासाठी दिले, पाय कशासाठी दिले, जवळ हे सकळ सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. पाय आहेत कशासाठी, तीर्थयात्रेला जाण्यासाठी. पाय आहेत ना, चला तीर्थयात्रेला. हात आहेत ना, वाजवा हातानं टाळी. मुख आहे ना, कशासाठी दिलं, दिले हा डोळे मुख बोलाया वचन. एक मुख कशासाठी दिलं, भगवंताच्या नामस्मरणासाठी. ऐका, जर पाय जर तीर्थयात्रेसाठी म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत जाण्यासाठी दिले असतील, हात जर आम्हाला टाळी वाजवण्यासाठी दिले असतील आणि जर मुख जर आम्हाला त्या भगवंताच्या भजनासाठी दिलं असेल तर या देहात मध्ये आम्हाला सर्वांना हात आहेत, सर्वांना मुख आहेत, तर या हातानं या मुखानं आम्हाला त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठोबा विठोबा
पार घुमाई ताई 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 पार घुमाई विठो पार घुमाई पार घुमाई विठो पार असे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया ज्याच्यासाठी जो देह दिलेला आहे हा देह त्या भजनासाठी त्या भगवंताच्या कीर्तनासाठी जर खर्च केला तर हा या देहाची सार्थकता होईल. अन्यथा जोपर्यंत तुम्हाला हातपाय असून सुद्धा जर तीर्थयात्रेला जात नसाल, हातपाय असून सुद्धा जर भगवंत हात असून टाळी वाजवत नसाल, डोळे असून जर भगवंताचं दर्शन करत नसाल, तुम्ही जर मुख असून जर भगवंताचं चिंतन करत नसाल, तर त्या ठिकाणं हा देह काय होईल, हा जन्म होईल, वायाला जाईल. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या देवाचं भज सेवाय, म्हणजे त्याची सेवा केली पाहिजे. मग सेवा करत असताना म्हणतायत तुकोबराय आम्ही भजन करायचं आणि आमचा संसार सोडायचा का? तुकोबराय म्हणतायत संसार केला पाहिजे, संसार केला पाहिजे, पण त्या संसाराचं जे फळ आहे ते फळ मात्र दुःखाचं आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी काय होत राहते, आशा वाढत चालते. अभंगाचं दुसरं चरण करतो बरोबर दुरावेच दोरे करतो बरोबर दुरावेच दोरे करतो बरोबर दुरावेच दोरे करतो बरोबर संसारात करिता बरोबरी दुरावसी धुरी भवाचे पुरे वाहावसे. संसारात कितीही सुखाचा प्रयत्न करा, सुख शोधण्याचा प्रयत्न करा, संसारात सुख मिळत नाही. एक सांगू, संसार आणि परमार्थामध्ये थोडासा फरक आहे. किती? थोडासा फरक आहे. संसारामध्ये हे फल प्राप्त होतं आणि परमार्थामध्ये फल प्राप्त होतं. पण एक आहे, परमार्थात जे फल प्राप्त होतं त्याला प्रसाद म्हणतात आणि संसारामध्ये जे फल प्राप्त होतं त्याला वैताग म्हणतात. काय? संसारामध्ये जे फल प्राप्त होतं त्याला वैताग म्हणतात आणि परमार्थात जे फल प्राप्त होतं त्याला प्रसाद म्हणतात. इथं आता मला सांगा, 7 दिवस सप्ताह झाल्यानंतर 8व्या दिवशी काय होतं? काल्याचं कीर्तन होतं. आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काय असते? पंगत असते. त्या पंक्तीला काय म्हणतात? काल्याचा महाप्रसाद. काय होतो तो?
प्रसाद होतो. आणि संसारामध्ये कितीही काला करा, जर तुम्ही म्हटले मला चावत नाही, तर म्हातारी काय करते, अजून अजून भाजी वधते, अजून भाजी वधते, आणि काय म्हणते, काला कर. इथं पण कालाच होतो, त्या काल्याचा प्रसाद होतो. आणि घरीत भाजी आवडली नाही तरी काय करावं लागतो, काला करावा लागतो. आणि काला खात असताना मग खरं सांगा, प्रसादासारखा वाढतो का वायताग येतो? बरं, एखाद्याला म्हणलं ना हातपाया चाला ना पंढरपूरला, ते म्हणतं नाही आत्ताच नाही, हां पोराचं लग्न झाल्यावर बघू, पुढल्या वर्षी पोराचं लग्न होतं, आता चाल ना आलो असतो बरं का, पण आता पोरगी डिलिव्हरीला यायची, हां बरं बरं ठीक आहे ना काय हो, नंतर चला ना आता यावर्षी, आता काय अडचण आहे नाही, ते नातू आहे ना, तू नातू राहत नाही, आता मला सांगा नातू राहत नाही, म्हणजे एक 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 वर्ष खरं सांगा संसाराचे फल प्राप्त होतं. आणि नंतर तो नातू काय करतो माहिती आहे का, परमार्थाचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाला निघतो. मग मला सांगा, ज्या नातवाकडून सुखाची अपेक्षा होती अथवा संसारात प्राप्त झालेल्या ज्या मुलाकडून परमार्थाची अथवा सुखाची अपेक्षा होती, मग तो मुलगा जर उद्या प्यायला लागला तर तो मुलगा आनंदाचा वाटतो का वैतागाचा वाटतो? बोला बोला. हां, जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर मी युवा पिढीला सांगून उद्यापासून प्यायला सुरुवात करा, तुमच्या घरच्याला बरं वाटते, वैताग वाटतो ना. ऐका, संसारातलं फळ हे वैतागाचं आहे आणि परमार्थातलं फळ हे काय आहे, प्रसादाचं आहे. म्हणून संसारात जे फल प्राप्त होतं, कारण संसारातलं फल हे प्रारब्धानं मिळतं आणि परमार्थातलं फळ हे संत कृपेने मिळतं. काय, संसारातलं फळ हे प्रारब्धानं मिळतं. मग आमच्या प्रारब्धात काय आहे, काय फळ मिळायचं, हे संसाराच्या माध्यमातून, त्या प्रारब्धाच्या माध्यमातून. पण परमार्थातलं फळ हे संतांच्या कृपेनं मिळतं, म्हणून त्या किमतीला काय होतं, फळ कोणाच्या संगतीनं मिळालं हे महत्त्वाचं आहे. काय झालं, हत्ती आणि शेळी बरोबर चालले होते, आता शेळीला चालणं होत नव्हतं हत्तीबरोबर. शेळी म्हणली, दादा तुम्ही थकले बाबा. हत्ती म्हणला, नाही नाही थोडंसं राहिले चाल पुढं. आता हत्ती म्हटल्यानंतर शेळीला ऐकावं लागलं, शेळी चालू लागली. पुन्हा थोडा वेळ झालं, ती म्हणली, दादा आता काय मी चालू शकत नाही. आणि शेळीची जात अशी असते, तिला कुठंही चांगलं झाड दिसू द्या, चांगला शेंडा दिसू द्या, शेळी काय करते हो, आख्या झाडाची पानं खाते का, शेंडा खाते, काय खुडते, पहिला शेंडा हाणते. आता शेळी शेंडे हाणीत गेली, पण काही ठिकाणी उड्या मारायची, शेंडे तोंडाला येत नव्हते, कधी पानं तोंडाला येत नव्हते. मग काय झालं, ती म्हणली, दादा मी थकले गडे. आता हत्ती म्हणला, एक काम कर, थकले ना आता समोरून ये. पुढे गेली, म्हणले, तू आता काम, एक काम कर, तुला मी पाठीवर घेतो. हत्तीनं उचलली सोंडीनं पाठीवर टाकली. पाठीवर टाकल्यानंतर शेळी ज्या पाल्यासाठी, ज्या शेंड्यासाठी आतापर्यंत उड्या मारत होते, ते झाडाची पानं, ते झाडाचे शेंडे सहज हत्तीच्या, त्या शेळीच्या तोंडात येत होते. का, आता कुठं होते ते, कोणाच्या संगतीत होते, हत्तीच्या संगतीत होते, म्हणजे मोठ्याच्या संगतीत होते. तसं तुम्ही आम्ही आत्माराम बाबाच्या संगतीत आहोत, आम्हाला परमार्थाचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला परमार्थाचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतीत मोठ्याच्या चला. परमार्थातलं फळ हे संतांच्या कृपेनं होत असतं, संतांच्या आशीर्वादानं मिळत असतं. म्हणून संसारात कितीही प्रयत्न करा, करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाशी वाहावसी. संसाररूपी म्हणजे भवाची पुरी, म्हणजे जन्ममृत्यूरूपी संसारात काय व्हाल, वाहत जाल का, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तर. मग किती वेळा प्रमाण म्हटलं तर, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया बेष्टीला जीव माझा. आता घ्या, रात्रभर प्रमाण चालते ना, आपल्याकडे एवढा वेळ नाही. ऐका, म्हणून जन्म मृत्यूच्या संसारात पडण्यापेक्षा या संसारामध्ये सुख शोधण्यापेक्षा काय करा, त्या देवाला भजा. मग तुकोबरायांना प्रश्न असा केला की, तुकोबराय आम्ही त्या देवाला भजलो असतो, पण त्या देवाला भजत असताना त्या देवाला आम्ही काय द्यावं लागतंय, काय द्यावं लागतंय, असं म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणत आहेत, काही न लगे लगे का बाबा जी का.
याला म्हणतात परमार्थाची फळं हे नेहमी गोड असतात. परमार्थाची फळं आणि या परमार्थाच्या फळालाच काय म्हणावं लागतं, प्रसाद म्हणावा लागतो, हे भगवंताचा प्रसाद म्हणावा लागतो. अशा लेकरांना मला असं वाटते आत्माराम बाबांचा कृपा प्रसाद म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल करायचं असेल, त्या भगवंताला प्राप्त करायचं असेल तर काही न लगे एक भावचे कारण, फक्त त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय लागेल, भाव लागेल. भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम मला असं वाटतं आपण सगळ्यांना केलं पाहिजे, प्रेम सर्वांना केलं पाहिजे, त्या भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. काय होतं प्रेम म्हटलं की प्रेम जर भगवंतावर करायचं असेल त्या प्रेमाच्या ठिकाणी काय असले पाहिजे, आवड असली पाहिजे. आणि आवडीचे दोन विषय आहेत, आवडीचे दोन विषय असतात. पहिला विषय आवडीचा असा असतो ज्याला आवड आहे आवडीच्या ठिकाणी काय नसते, लाज राहत नाही. आवडीच्या ठिकाणं लाज नसते. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणं आवड आहे त्या ठिकाणं काय राहत नाही, कंटाळा येत नाही. आवड जर एखाद्या विषयाची असेल एखाद्या वस्तूची असेल तर त्या ठिकाणं कंटाळा येत नाही. पहिला मुद्दा माझा आहे आवड ज्याला आहे त्याला लाज वाटत नाही. एखाद्याला आवड आहे कशाची, कीर्तनात टाळ घ्यायची, तो इथं जर यायचं म्हटलं तर त्याला लाज वाटत नाही. एखाद्याला जर आवडच नाही तर तो म्हणून नको बाबा मी एवढा मोठा माझालो ना आता मी टाळ वाजवायचं, समोरचे लोक काय म्हणतील, चुकलं तर काय होईल, अमक झालं तर काय होईल, म्हणजे ते लाज वाटते. आणि तो काय करतो, आवड नसल्यानंतर त्याला काय होते, लाज वाटत असते. पण ज्याला आवड आहे त्याला लाज वाटत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, 100 एकराचा बागायतदार होता. कशाचा? 100 एकराचा बागायतदार होता. आणि 200 रुपये रोजानं काम करणारी बाई होते. 200 एकर रुपये रोजानं काम करणारी बाई. रोजानं म्हटलं बरं का, रोजाने आणि उक्त्यामध्ये फरक असतो. रोजाने आणि तुमच्याकडे उक्तच म्हणतात ना, काय म्हणतात, गुत्त. गुत्त आमच्याकडे उक्त म्हणतात. रोजानं आणि गुत्त्यावरचा फरक असतो. पहिला फरक मी सांगतो, दुसरा फरक तुम्ही सांगा. पहिला फरक असतो की रोजानं जाणाऱ्या बाईचं 11 वाजेपर्यंत उरकतच नाही. उकत्यावरच्या गुत्त्यावरच्या तिचं सकाळचं लोक 8 वाजताच तिचं काय होतं, घरातली सगळी कामं उरकतात. अजून दुसरा फरक सांगता येईल का तुम्हाला? आता रोजानं जाणाऱ्या बाईला दर 1 तासाला तहान लागते. जी रोजानं कामाला येते ना बाई शेतामध्ये, तिला दर 1 तासाला काय होतं, तहान लागते. पण उक्त्यावर काम करणाऱ्या बाईला दिवसभर नाठवे तहान भूक, हां, किंवा पळाली तहान भूक, तिला तहानही लागत नाही आणि भूकही लागत नाही. बरोबर आहे ना? अजून तिसरा फरक सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही शेतात कामाला लावताच का नाही माणसं? मग फरक माहिती नाही तुम्हाला त्यांच्यातला, नसला माहिती. तिसरा फरक सांगतो, रोजानं काम करणारी बाई जर एखादी जर पुढं गेली तर पाठीमागची बाई काय करते तिला, का आगदम उद्या काय घरी बसायचं काय, ओढून धरते. उक्त्यावरची हे उरका 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 उरका, तिला खडा नेला नियमच नसतो, तिला खडा मारायला नियमच नसतो. अजून फरक सांगू का तुम्हाला? रोजानं काम करणारी बाई संध्याकाळी 5:30 वाजले की तिच्या हातातलं खुरपं तिला खाली ठेवावं लागत नाही. ते मनानं ते खुरपं काय होतं, हातातलं खुरपं गळून पडतं. उक्त्यावरच्या बाईच्या हातातलं खुरपं दिवस मावळा तरी ते खुरपं हातातून गळून पडत नाही, तिला शेवटी ते खुरपं ठेवावं लागतं. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणता महाराज आमचं सगळंच काय पितळ उघडं पाडता काय तुम्ही, हां, तस. पण हे फरक असतं. काय सांगत होतो मी तुम्हाला, आवड आहे. 100 एकराचा बाग आहे तर 20 बाया त्यानं शेतामध्ये खुरपण करण्यासाठी लागलो. खुरपणीच म्हणतात ना इकडं, काही ठिकाणं भांगलणं म्हणतात, काही ठिकाणं वेगवेगळे शब्द आहेत. खुरपणी करण्यासाठी त्यानं 20 बाई कामाला लावली आणि 100 एकराचा बाग आहे तर मला सांगा, 200 रुपये रोजानं काम करणारी बाई मोठी का 100 एकराचा बाग आहे तर मोठा, बोला बोला. 100 एकराचा बागायतदार मोठा, नक्की मोठा आहे. पण ऐका, 100 एकराचा बागायतदार मोठा आहे, 200 रुपये रोजानं काम करणारी बाई छोटी आहे, परिस्थितीने गरीब आहे. पण ऐका, ती बाई कासरा 2 कासरे पुढं गेल्यानंतर हा 100 एकराचा बागायतदार पाठीमागून जातो कमलेश महाराज आणि त्याला त्या बाईला म्हणतो, अक्का अक्का तंबाखू आहे का? कोण मोठा आहे?
मोठं कोण आहे? 100 एकराचा बागायतदार का बाई? अहो बागायतदार मोठा आहे असं काय करताय तुम्ही? बागायतदारच मोठा आहे, पण तरी सुद्धा 200 रुपये रोजानं काम करणाऱ्या बाईला जर तंबाखू मागत असेल तर मला असं वाटतंय त्याला काय नाही, काय वाटायला पाहिजे? त्याला लाज वाटायला पाहिजे. पण लाज वाटते का? नाही वाटत का? विषयाची त्याला काय आहे? आवड आहे त्याला. या व्यसनाची त्याला आवड आहे. ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी लाज राहत नाही. ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी कंटाळा येत नाही. भजन जर चांगलं चाललं तर किती भजनाची जर आवड असेल तर माणूस कितीही दमलेला असू द्या, कानावर आला की माणूस म्हणतो चला कुठं मंदिरात, चला भजनाला, भजनाला जाऊ आपण. कंटाळा येत नाही त्याला. काय झालं? इथे पोरं नाही बारकले. हे पोरग आहे, काय नाव तुझं बाळा? हां, इथं इथं समोर या, असं बसायला ये समोर माझ्या, काय कळ ना मला तुझं. सिद्धार्थ बस खाली. हा याचं नाव सिद्धार्थ आहे. आणि आता हा समजा माझा भासा आहे. कोण आहे महाराज? भासा आहे, आप्पा. सिद्धार्थ तुला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं बाळा? हां, सफरचंद आवडतात. बरोबर, त्यांनी त्याची आवड सांगितली, सफरचंद आवडतात. आता सिद्धार्थ माझा भासा आहे, मग मी तुझा कोण झालो? मामा. वा, हुशार मुलं आहेत, अशी हुशार पोरं असली पाहिजे बरं का. बोलत चालायचं, उत्तर द्यायचं. सिद्धार्थ माझा भासा आहे, मी त्याचा मामा आहे. मला माहिती असतो सिद्धार्थला काय आवडतं खायला. रोज जाते का ह्या टायमाला? वा, म्हणजे ते इशारा करते की आता 11 वाजले, आता तुम्ही बस करा. पण काय करावं, तुम्ही 9:30 वाजता सुरुवात केली, 9:15 सुरुवात केली, आता कीर्तन करा काय करावं बरं. त्यात तुमचं एक तुमचं प्रस्तावना थोडीशी मोठी असते, तुमची सुरुवात मोठी असते. आमच्या इकडे एकच अभंग असतो, सुंदर ते ध्यान सरळ सरळ म्हणायचं आणि तुका म्हणेला एकेरी चालला वचन लगेच विना कीर्तन करा का द्यायचा. तुमच्याकडे थोडासा परंपरा वेगळी आहे म्हणून आता आम्हाला काही बोलता येईल ना. ऐका, तुम्ही उशिरा सुरुवात केलं म्हणून 10 मिनटं घेऊ का तुमचे? चालतंय का तुम्हाला बसलेल्यांना? तुम्हाला शेतात काम करायचं दुपार. मगाशीच महाराज म्हणले काय कीर्तनात काय होतं, झोपा येतात. कीर्तनात झोपा येत नाहीत, मग झोपेच्या टायमात कीर्तन गेले. विठ्ठल विठ्ठल ऐका, काय सांगत होतो? हा माझा भासा आहे, मी त्याचा मामा आहे, त्याला सफरचंद आवडतात. म्हणून मी आळंदीवरून येताना सिद्धार्थासाठी 1 किलो सफरचंद आणले. काय केलं? 1 किलो सफरचंद आणले. पण इथं सिद्धार्थच्या घरी यायच्या अगोदर सिद्धार्थ नेमका जेवला होता आणि हात धुत होता. तेवढ्यात मी आवाज दिला, अरे ताई. ताई म्हटल्याबरोबर पहिला आवाज सिद्धार्थने ऐकला. सिद्धार्थने ओळखलं की कोण आलं? मामा आला. मामा आला म्हटल्यानंतर पळतच आला. मामा आला, मामा आला, मामा आला. त्याने मला घरात नेलं. घरात नेल्यानंतर मलाही बरं वाटलं. मला बरं वाटल्यानंतर मी म्हटलं, सिद्धार्थ तू बोल ना मामा. हा मामा. काय म्हणायचं? हा मामा. मी म्हटलं, अरे सिद्धार्थ मी तुझ्यासाठी आलो. तो म्हणला, बरं झालं मामा तुम्ही आले, मला खूप बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. म्हणलं, तसं नाही, मला लगेच जायचं आहे. तो म्हणला, का बरं मामा? म्हटलं, मला पुढं सकाळचं कीर्तन आहे, मला काय करायचं आहे, लवकर जायचं आहे, मी लगेच जाणार आहे. मग म्हटलं, अरे तुला माहिती आहे का मी तुझ्या आवडीचा पदार्थ आणलाय? सिद्धार्थ म्हटला, मामा तुम्ही काय आणलं? सफरचंद आणले ना. मी म्हटलं, हा राजा तुझ्यासाठी मी काय आणले? मी तुझ्यासाठी सफरचंद आणले. तो म्हटला, मामा आता एक काम करा, बाजूला ठेवून देतो आणि नंतर भूक लागल्यानंतर खातो. मी म्हटलं, नाही गड्या, मला लगेच जायचंय. तू जर माझ्या देखत एक सफरचंद जरी खाल्लं नाही तरी मला काय होईल? वाईट वाटेल, माझ्या मनाला वाईट वाटेल. मी त्याच्यासाठी नेलते पण त्यानं खाल्ले नाही, मला वाईट वाटेल. मग काय कर, माझ्या समाधानासाठी किती खा, माझ्या समाधानासाठी किती खा, एक सफरचंद खा. 1 किलोमध्ये सफरचंद मोठे आले होते, 3 सफरचंद आलते. किती आलते? 3 सफरचंद आलते. ऐका, त्याला म्हटलं, माझ्यासाठी नावासाठी काय कर,
एक सफरचंद खा. त्या म्हणलं मामा ठीक आहे तुमचं आग्रह आहे तर एक सफरचंद खातो. त्यानं पहिलं सफरचंद घेतलं, पहिलं सफरचंद हळूहळू खाल्लं, मला वाटलं बरं झालं आता त्याने एक सफरचंद माझ्या डोळ्यात एकत खाल्लं. पण ते संपत नाही तोच त्यानं काय केलं, दुसरं सफरचंद घेतलं, तेही माझ्या देखत पाहता बोलता बोलता खाऊन टाकलं. दुसरं संपल्यावर म्हणलं बरं झालं गड्या दोन्ही कामाला लागले. त्यानं तिसरंही उचललं आणि तिसरंही खाल्लं. का खाल्लं माहिती आहे का? मी त्याला म्हटलं होतो की माझ्या समाधानासाठी काय कर, कमीत कमी एक तरी सफरचंद माझ्यासाठी एक तरी सफरचंद खा. आता माझ्यासाठी त्याला एक खायला लावलं पण त्यानं नावालाही एक ठेवलं. माझ्या आवडीसाठी एक खा म्हणलं पण त्यानं ते खायला लागल्यानंतर नावासाठी सुद्धा एक नावाला एक ठेवलं नाही. का काय कारण? तर त्याला सफरचंदाचे काय होते, आवड असते. म्हणून तुकोबराय म्हणतायत आवडीच्या ठिकाणं काय नसतो, कंटाळा नसतो. आवडीच्या ठिकाणं त्याला काय नसतो, लाज वाटत नाही. लाज भय शंका दुराविला मान त्या ठिकाणं आवड असल्यानंतर काहीच राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात काही न लगे एक. प्रेम करायचं, भाव म्हणजे प्रेम केलं पाहिजे. भाव शब्दाचा अर्थ समजतो ना, भाव. भाव कशाला म्हणायचं? भाऊ शब्दाचा अर्थ काय घेणार इथं? भाऊ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा पेटे मास्तर? काही न लगे एक भावाची कारण. परवा दिवशी कीर्तन झालं, कीर्तनात एक जण सहज बोलता बोलता त्यांना अख्ख्या कीर्तनात एकच चरण सोडवलं. तो काय म्हटला माहितीये का? महाराज चरण सोडवणं एवढं सामान्य गोष्ट नाही, सगळा अभंगाचे चरण सुटणं सामान्य नाही. म्हटलं बरोबर आहे, चरण सोडणं म्हणजे काय एवढं सामान्य गोष्ट नाही. तो म्हटला चरण सोडणं म्हणजे सामान्य नाही, म्हणून तर तुकोबराय म्हणतायत चरण न सोडी सर्वथा. आता चरण कोणतं सोडवायचं होतं? अभंगाचं. आणि तो प्रमाण कोणतं दिलं त्याने? चरण न सोडी सर्वता. आता तिथं चरणाचा अर्थ काय घेतात? तिथं चरणाचा श्रीनिवास महाराज काय अर्थ घ्यायचा? चरण न सोडी सर्वता म्हणजे देवा मी तुझे पाऊलं, तुझे चरण मी काय करणार, सोडणार नाही. आण तुझी पंढरीनाथ. आणि तो म्हणतो म्हणून तो कोबराय म्हणतात चरण न सोडी सर्वता. अभंगाचं चरण सोडायचं नाही. काय म्हणलं काय करावं? एक सहज म्हणला महाराज. अरे माणसाला परमार्थ करायचं समजेना, जनावरांनी परमार्थ जपला. लोकांनी कसं काय जपला? तो म्हणला अरे जनावरांनी परमार्थ जपला, कारण ज्ञानोबरा हरिपाठामध्ये म्हणतात हरिपाठ कीर्ति मुखी जरी गाय. तो म्हणला गायांनी काय केलं? आता असा जर कीर्तनकार असला तर असं वल्या फोकांनी हाणला पाहिजे का? हरिपाठ कीर्ति मुखी जरी गाय म्हणजे गायांनी परमार्थ, गायांनी भजन केलं का? अरे गाय शब्दाचा अर्थ काय होतो? हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, जो पवित्र असं भगवंताचं नाम चिंतन करतो त्याचा पवित्र जी होय देह त्याचा असा अर्थ घ्यावा लागतो. तसं ज्ञानो इथं भाव शब्द आहे. भावाचा अर्थ काय घेणार? भावाचा अर्थ या ठिकाणी प्रेम घ्यावा लागतो, कारण भाऊ शब्दाचे अनेक अर्थ होतात. जर दोघं भाऊ असतील तर सहज म्हणतो की हा माझा कोण आहे? भाऊ आहे. किंवा काही काही लोक म्हणतात हा माझा भाऊ आहे. महाराज बरं ठीक आहे, भाजीच्या बाजारात गेलं तिथं जर भाजी विकणारी जर ती महिला असेल तर आपण सहज तिला सहज म्हणतात का नाही? गावत आई मेथी कशी भाऊ दिली? काय म्हणजे तिथं भाऊ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मेथी कशी भाऊ दिली म्हणजे कशी किंमत दिली? तसं या ठिकाणी भाऊ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे? काही न लगे एक भावची कारण. भाऊ शब्दाचा अर्थ आहे प्रेम अर्थ आहे. म्हणून मराठी भाषा मोठी आहे, ऐका. फक्त प्रेम असलं पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतायत मी शपथ घेऊन सांगतो आणि खरं सांगू का, प्रेम असेल ना तर कुठलीही गोष्ट होते. प्रेम असेल तर कुठलीही गोष्ट होते. फक्त प्रेमानं माणसानं जवळ गेलं पाहिजे. सांगू दादा, हे हिंदवी स्वराज्य उभं राहिले ना फक्त प्रेमानं उभं राहिले. हिंदवी स्वराज्य उभं राहिले ना प्रेमानं उभं राहिले. एक एक मावळा माझ्या छत्रपती राजानं काय केलाय? जवळ केला. तो फक्त कशानं केलाय? जवळ करत असताना आमच्या हंग्याचे बहिरजी नाईक होते. फक्त जवळ केला फक्त दादा भावानं, फक्त प्रेमानं. ऐका गड्या, असंच घडलं होतं. या असंच घडलं होतं. गडाच्या पायथ्याशी
या मुघलांनी एवढा हिंसाचार गाजवला त्या ठिकाणी अनेक शेतकरी शेती करत होते, अनेक हे स्वराज्य अतिशय सुंदर चाललं होतं, पण मुघलांनी एवढा धुमाकूळ घातला ते माझ्या शेतकऱ्यांच्या उत्तम असे चालणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वांना पळून लावलं आणि त्या शेतीला लोकांना सांगितलं आजपासून जो कोणी शेती करेल त्याला या ठिकाणी राहता येणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, ज्या या माझ्या महाराष्ट्रामध्ये या माझ्या शिवनेरी गडाच्या पायथ्याला ज्या ठिकाणं सोन्याचा नांगर माझ्या शेतकरी वाहकत होते ना, त्या ठिकाणी या मुघलानं शेतकऱ्यांच्या नांगराला सोन्याच्या नांगराचे बैल सोडले आणि गाढव जुंपले. आज त्या शेतकऱ्याला सांगितलं आजपासून कोणी ही शेती करायची नाही. त्या शेतामध्ये एक पहार रोवली, पहारेवरती एक मडकं ठेवलं, त्याला पांढरा रंग दिला, त्याला नाक डोळे काढले. त्याला इकडं काय म्हणतात, आमच्याकडे बुजगवणं म्हणते, तुमच्या इकडं बुजगवणं केलं आणि लोकांना सांगितलं आजपासून जो कोणी या बुजगवण्याला हात लावेन, याला भूताला हात लावेन, त्याचा वंश बुडाल्याशिवाय राहणार नाही. ऐका गड्या, हे सगळं प्रेमानं सगळं उभं राहत असतं. आज तुम्ही आम्ही सगळेजण या धर्म मंडपामध्ये आहोत याचं कारण एकच आहे की बाबांचं प्रेम आपल्याशी आहे, म्हणून आपण सर्वजण एकत्रित आहोत. ऐका, असं सांगितल्यानंतर एक दिवस आमच्या आऊसाहेब बाळराजांना घेऊन त्यावेळेस गडाच्या खाली फिरत असताना सहज पाहिलं तर या ठिकाणं शेतामध्ये काहीच नाही, अरे शेती सगळी उजाड पडलेली आहे. एक पहार दिसते, त्या पहारीला एक असं बुजगवणं लावलेलं दिसतं. आऊसाहेब त्या मडक्याच्या जवळ जातात, पहारीच्या जवळ जात आहेत. आऊसाहेब जवळ गेल्याबरोबर एका दरीत लपलेल्या मावळ्यानं पाहिलं आणि तो धावत आला. एकाच्या पाठीमागे शेकडो मावळे त्या ठिकाणी धावत आले आणि सांगितलं आऊसाहेब आऊसाहेब त्याला हात लावू नका. आऊसाहेबांनी सांगितलं का रे काय झालं, का हात लावायचं नाही सांगितलं आऊसाहेब. आऊसाहेब त्याला जर हात लावला ना आऊसाहेब त्याचं वंश बुडेल असं सांगितलं त्यानं. ज्यानं हे मडकं रोवलंय त्याला सांगितलं याला हात लावल्यानंतर तुमचा वंश बुडेल, म्हणून आऊसाहेब त्याला हात लावू नका. आऊसाहेबाने त्या शेतकऱ्यांकडे पाहिलं, माझ्या मराठमोळ्या शेतकऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं अरे माझा वंश बुडाला तरी चालेल, पण हे सर्व जनतेस पोटास लावलं पाहिजे, यांच्या पोटाची व्यवस्था केली पाहिजे. ते मडकं उचललं, दगडावर आपटलं, पहार उपटली, फेकून दिले आणि सांगितलं आजपासून शेती करायची. लोकांना आनंद वाटला, शेतकरी आनंदानं शेती करायला लागले. शेती अतिशय सुंदर फुलू लागली, बहरू लागलो. आज हळूहळू त्याला फळं फुलं येऊ लागली. आता फुलं आल्यानंतर फळं येऊ लागल्यानंतर त्या ठिकाणी उत्तम अशी शेती आल्यानंतर हिंस्र प्राणी येऊ लागले आणि शेतीला त्रास देऊ लागले. त्या ठिकाणी मावळ्यांनी विचार त्या शेतकऱ्यांनी विचार केला हे हिंस्र प्राणी येतात शेतीचे नासधूस करतायत, काय करावं काय करावं, उत्तर शोध सापडे ना. म्हणून तो शेतकरी वर्ग सगळा जिजाऊ उमासाहेबांच्या जवळ गेला आणि सांगितलं आऊसाहेब आऊसाहेब मुजरा मुजरा करतायत. आऊसाहेबांना सांगतात आऊसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही शेती केली, हो सांगितल्याप्रमाणे शेती केली, पण हिंस्र प्राणी एवढा त्रास देतायत, आमच्या शेतीचा विध्वंस करतायत. पहा काय बुद्धी असली पाहिजे एका आईची, एका मातेची काय बुद्धी असली पाहिजे, काय प्रेम असलं पाहिजे शेतकऱ्यावर. त्या ठिकाणं काय संदेश दिलाय आऊसाहेबांनी, आऊसाहेबांना सांगितलं पहा अरे हिंस्र प्राणी हत्या करतायत, आजपासून एक बक्षीस वितरण ठेवणार आहे. जो कोणी हिंस्र प्राण्याची हत्या करेल त्याला सोन्याचं कडक बक्षीस देण्यात येईल, त्याला सोन्याचं कडक बक्षीस देण्यात येईल. मग त्या ठिकाणी शेतकरी पुन्हा जोमानं जाऊ लागले, शेतीचं रक्षण करू लागले. हिंस्र प्राणी आला, कधी वाघ यायचा, कधी सिंह यायचा, कधी लांडगा यायचा, कधी हत्ती यायचा, एका हिंस्र प्राण्यांची हत्या करायची आणि त्याचं पुरावा म्हणून आऊसाहेबाकडे घेऊन जायचे. आऊसाहेबांनी पाहिले की सोन्याचं कडक घेऊन यायचे, आनंदानं घेऊन यायचे. पहा काम एकच असायचं पण एका कामात तीन कामं कशी साधले, अरे एक सोन्याचं कडक जायचं पण माझ्या शेतकऱ्यांचं काय व्हायचं, शेतीचं संरक्षण व्हायचं, शेतकऱ्यांच्या पोटाची व्यवस्था व्हायची आणि दुसरी गोष्ट हिंस्र प्राण्यापासून त्यांचा काय व्हायचा, बचाव व्हायचा. एक सोन्याचं कडं दिलं की शेतकऱ्यांची तीन कामं व्हायची. आनंदानं शेतकरी अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं रक्षण करू लागले. एक दिवस रात्रीच्या 12:00 सुमारास एक हिंस्र असा प्राणी, एक वाघ त्या ठिकाणं एका शेतकऱ्यानं असं पाहिल्याबरोबर धिप्पाड असणारा शेतकरी त्यानं तो वाघ रात्रीच्या 12:00 दरम्यान आपल्या हत्यारानं त्या वाघाची हत्या केली आणि वाघाची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणं त्या वाघाचं शिर धाडा वेगळं केलं, आपल्या खांद्यावर टाकलं आणि खांद्यावर टाकून तो त्या शेतकरी त्या ठिकाणी आऊसाहेबांच्या दरबारात रात्रीच्या 1:00 उभा राहिला. द्वारपालानं अडवलं, सांगितलं दादा तुला आता जाता येणार नाही. का जाता येणार नाही, अरे आऊसाहेबांनी सांगितले जो कोणी हिंस्र प्राण्यांची हत्या करेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस देणार आहेत. अरे मग त्या आऊसाहेब आहेत शब्दाला पक्के आहेत, अरे सकाळी आला तरी सोन्याचं कडं भेटेल, आता तुला आता आज जाता येणार नाही. आऊसाहेब आता विश्रांती करत असतील, आज सोडणार नाही. त्यानं सांगितलं मी सकाळ उजाडू देणार नाही, मला आत्ता आऊसाहेबांना हे हिंस्र प्राण्याचं हत्याचं
हिंस्रपणाचा पुरावा दाखवायचा आहे, मला आत्ता दाखवायचं आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणले आज जाऊ देणार नाही. बऱ्याच वेळ त्यांची तक्रार बाचाबाच झाल्यानंतर त्या ठिकाणी आऊसाहेबांनी बाहेरचा आवाज ऐकला आणि आऊसाहेब बाहेर येत आहेत आणि सांगितलं कोण आहे रे कोण आहे रे. म्हटल्यानंतर द्वारपालन सांगितलं मुजरा केला आऊसाहेब आऊसाहेब एक सामान्य शेतकरी आहे. अरे मग कशासाठी आलाय कशासाठी आलाय. म्हटल्यानंतर ज्यानं पाठी आपल्या खांद्यावर वाघाचं शिर आणलं होतं त्यानं आऊसाहेबांच्या चरणाजवळ टाकलं आणि आऊसाहेबांना मुजरा केला आऊसाहेब आऊसाहेब मी एक वाघ मारलाय आऊसाहेब मी वाघ मारलाय असं म्हटल्यानंतर मुजरा केल्यानंतर आऊसाहेबांना सांगितल्यानंतर आऊसाहेब म्हणले अरे वाघ मारला होता मग ठीक आहे. अरे मला माहिती आहे माझा शेतकरी एक एक शेतकरी महान आहे. अरे तो वाघ मारू शकतो वाघ मारू शकतो हे मलाही माहिती होतं. अरे मग आता याची काय गडबड होते सकाळ आला असता तरी चालला असताना. नाही आऊसाहेब अरे अरे तो सकाळ आला असता तरी मी तुला सोन्याचं कडं दिलं असतं. मी काय बदलणार थोडंच होते शब्द. सकाळी जरी आला असता तरी सोन्याचं कडं दिलं असतं. त्यानं सांगितलं आऊसाहेब आऊसाहेब हा जो आहे ना हा शेतकरी आहे ना हा जो मावळा आहे ना तो सोन्याच्या कड्यासाठी नाही आला आऊसाहेब. बस तुमच्या फक्त शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडावी तेवढ्यासाठी हा मावळा आलाय. काय नाव होतं त्याचं हा काय हा यसाजी कंकण आहे. त्या मावळ्याचं नाव होतं ज्यानं म्हटलं ना गड आला पण वा लेकरांच्या मुखातून आवाज आला पण तुम्ही काय पाकिस्तानहून आला का बांगलादेशातून आला मलाच कळा ना. अरे गड आला पण नाही गड्या तुम्ही आता मात्र बांगलादेशसारखंच झाली परिस्थिती हा. आणि जर असं जर तुम्हाला छत्रपतींच्या इतिहासाचे बद्दल जर तुम्ही एवढी अवहेलना करत असाल ना तर मला असं वाटतं या भारत देशाचा सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. दादा माझ्या छत्रपतींचा इतिहास आहे वोतरू त्या गड्या. दादा त्यानं त्याचं नाव आहे कोण होता रे पोरानं तो कोणता मावळा होता म्हणणारा कोण होता गड आला पण सिंह गेला कोणता कोणता सिंह गेलता रे. त्या मावळ्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. अरे लग्न होतं स्वतःच्या पोराचं अक्षदा घेऊन गेलता राजांच्या जवळ अक्षदा घेऊन गेलता पत्रिका घेऊन गेलता. राजे आऊसाहेब बसलेले आहे सदरीवर बसले असताना तो गेला त्या ठिकाणी राजानं पाहिलं आणि विचारलं ताना रे खूप आनंदी दिसतोय. अरे ताना खुश दिसतोय आनंदी दिसतोय अरे फार आनंदी दिसतोय. हा राजा मी आनंदी आहे हाय राजा मी आनंदी आहे. अरे ताना कशाचा आनंद हा राजा मी आनंदी आहे. पण राजा तुमच्या उपस्थितीशिवाय त्या आनंदाची पूर्णता होणार नाही. अरे ताना ताना कुठला आनंद आहे. राजा त्या ठिकाणी तानाजी समोर जातोय आणि तानाजी सांगतायत राजा पोराचं लगीन ठरले अरे आऊसाहेब शेजारी असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत ताना खऱ्या अर्थानं लग्नाला आलो असतो गड्या लग्नाला आलो असतो पण आम्हाला एका मोहिमेवर जायचंय. रोज आऊसाहेब ज्यावेळेस पद्मावती माचेवर जातात ना समोरून तो हिरवा ध्वज दिसतो रोज तो आमच्या डोळ्यात सलतोय. तो समोरचा जो गड आहे ना त्या गडाच्या मोहिमेवर साठी जायचंय. अरे ज्या तानानं जो अक्षदा घेऊन आलता जो पत्रिका घेऊन आलता राजांकडे त्यानं चरणावरती अक्षदा वाहिल्या चरणावरती पत्रिका ठेवली नाही राज नाही राज बालपणापासून या तानाला तुमच्या चरणाची जोड झाली राज राज बस आत्ता लहानपणापासून आतापर्यंत काहीच मागितलं नाही राज बस एकच इच्छा आहे या तानाची एकच इच्छा आहे बस तेवढी इच्छा पूर्ण करावी. राजा वचन द्या मला राजा वचन द्या. म्हटल्यानंतर छत्रपती सांगतायत की अरे ताना तुझ्यासाठी वचनच काय राजा अरे लेगा तुझ्यासाठी प्राण द्यायला आम्ही तयार आहोत आणि तू तर वचन मागतोय बोल काय वचन पाहिजे. नाही राजा वचन द्या नाही वचन द्या. म्हटल्यानंतर राजा म्हणले ताना दिलं वचन राजा ताना दिलं वचन असं म्हटल्यानंतर तानाजी मालुसरे म्हणतायत राजा जन्मापासून आतापर्यंत या तानानं तुमच्याकडे काही मागितलं नाही जन्मापासून या तानाला तुमच्या चरणाची जोड झाली. राजा फक्त एकच वचन द्या तुम्ही ज्या मोहिमेवर जाणार आहेत ना राज ती मोहीम या तानाच्या पदरात घाला ना राज या तानाच्या पदरात घाला राज एवढंच राज कडाडलं. राजाने सांगितलं नाही जाणार या शुभ वेळेला या अशा शुभ मुहूर्तावरती असं अभद्र बोलायचं नसतं. अरे गडाची मोहीम म्हणजे काही सामान्य नाही जन्म मृत्यूची लढाई आहे आणि त्या ठिकाणी तुझं काही बरं वाईट झालं तर आम्हाला सहन होणार नाही राज. अरे ताना तुझ्या घरी शुभ कार्य आहे तू शुभ कार्यासाठी थांबलं पाहिजे त्या मोहिमेवर आम्ही जाणार. नाही राज तुम्ही वचन दिले नाही राज तुम्ही वचन दिले हा ताना जाणार. अरे मग लग्नाचं कसं. नाही राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या
मग माझ्या राहिबाचं, मग माझ्या राहिबाचं लगीन असं म्हटल्यानंतर तानाजी निघतायत. अरे कसं तरी सरसर सरसर त्या ठिकाणं निघतायत. अनेक त्या ठिकाणी इतिहास फार मोठा आहे. ऐका गड्या, गडावरती पाठीमागून चढतायत. अरे होईल होता होईल तेवढं त्या ठिकाणं मुघल रात्रीच्या अर्धरात्रीला मुघल कापतायत आणि सगळे संपत येत आहेत. काही उदयभान राठोड नावाचा एक मावळा आहे, मावळा म्हणता येणार नाही, एक शत्रू आहे त्या ठिकाणं. तो धिपाड रंगाचा ऐरावा त्या ठिकाणं यमाच्या रेड्यासारखं बळ आहे त्याच्या अंगामध्ये आणि त्याला समजलं तो खऱ्या अर्थानं त्या गडाचा रक्षक आहे आणि त्याला समजलं की कोणीतरी आलेलं आहे म्हणून आता सगळे जागे होत आहेत. त्या ठिकाणं युद्धाला सुरुवात होती. खनाखन तलवारीचा आवाज येतोय. अरे आवाज येतोय, कुणी हर हर महादेव म्हणतोय, कुणी हर हर महादेव नावाचा जय जयकार करतो, जयकार करतो, कुणी छत्रपतींच्या नावानं घोषणा करतो आणि युद्धाची सुरुवात एवढी जोरात आहे, एवढी जोरात आहे. तानाजी सांगतायत, अरे होईल तेवढं, जेवढं होतं होईल तेवढे कापल्या कापा, होता होईल तेवढं कापा. अरे मागं सरू नका. अरे आपल्याला राजाची हाऊस पुरी करायची, आपल्या राजाची हाऊस पुरी करायची, राजाच्या पदरामध्ये यश घालायचे. अरे मागं सरू नका. सज्जनो, उदयभान राठोड समोर आहे, समोर तानाजी मालुसरे आहे. उदयभानाचा एक कडवा घाव माझ्या तानाच्या मालूस तानाच्या ढालीवर पडला, ढाल तुटले. अरे ऐन वेळेला ढाल आणणार कुठून, म्हणून त्या ठिकाणं तानानं आपल्या डोक्याचं मुंडा सोडला आणि हाताला गुंडाळलं, त्याच्याबरोबर लढत राहिला. थोड्याच वेळामध्ये त्या उदयभान राठोडाची एक तलवार माझ्या तानाच्या छातीत घुसली आणि त्याच क्षणी माझ्या तानाची दुसरी तलवार, तानाची तलवार त्या ठिकाणी उदयभानाच्या उदयभानाच्या शरीरावर घाव करत तो उदयभानाचा त्या ठिकाणी वध केला. आणि इकडं तानाजी मालुसरेंचा वध झाला. पाहिले सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळे मावळे घाबरले. गडावर पाठीमागं दोर बांधला होता, दोरावरून निघण्याचा प्रयत्न केला. सूर्याजी धावल्यानंतर सूर्याजी म्हणतो, अरे पळता कुठं भेडासारखं, अरे राजाची हाऊस पुरी करायची, अरे दादा काय म्हणल, राजा काय म्हणतील, आऊसाहेब काय म्हणतील. दोर कापून टाकला, अरे पळायचं नाही, राजाची हाऊस पुरी करायची, एकतर लढून मारा नाहीतर उड्या टाकून मारा, पण उतरू देणार नाही. त्या ठिकाणं पुन्हा लढाई करतात, युद्ध करतात. ऐका गड्या दादा, पुन्हा युद्ध होतं. शेवटी सकाळी गड जिंकला जातो. त्या गडाचे फत्ते झालेली एक मोहीम, फत्ते झालेला निरोप हा त्या गडावरती असलेली एक पर्णकोटी पेटवली जाते. राजाने सकाळ ती पर्णकोटी पेटलेली पाहिली. आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब पाहिलं, तान्हानं आपल्या पदरात विजय घातला, तान्हानं आपल्या ताब्यात गड आपल्या ताब्यात आला, पहा आपलं विजयाचे प्रतीक, विजय त्या ठिकाणी दिसतोय. राजा म्हणतायत, आऊसाहेब मुद्रा करतो, आऊसाहेब तान्हाला भेटायला गेलो पाहिजे, एवढी मोठी कामगिरी केली भेटायला गेलो पाहिजे. राजे निघतायत, गड उतार होत आहेत आणि गड उतार होत असताना आता मात्र मावळे सगळे रडतायत. पहा मावळे रडतायत. तान्हाजी मालूस त्या ठिकाणं सूर्याजीचे त्या ठिकाणं तान्हाच्या अंगावर, आपल्या भावाच्या अंगावर पडून रडतायत. आणि त्या ठिकाणी रडत असताना सज्जन ऐका, राजे गडावर जात आहेत. गडावर जात चढत असताना सगळी शांतता दिसते. राजाच्या अंतकरणात धस्स असं होतं. राजे म्हणताय, राजे मनात विचार करतायत, म्हणतायत, आई भवानी तसं काही झालेलं नसू दे, म्हणजे काही वाईट घटना घडलेली नसू दे. आई भवानी, काही वाईट घटना घडलेली नसू दे. म्हणून पुढं चालतायत, एकही बोलत नाही, मुद्रा करतायत, खाली पाहतायत, समोर चालतायत राजे. त्या ठिकाणं सूर्याजी दिसतो. सूर्याजीच्या बाजूला एक त्या ठिकाणं धड पडलेलं दिसतंय आणि त्या ठिकाणं राजे पाहतायत त्या धडाकडे. राजांनी तान्हाजीला जात असताना, तान्हाजी मालुसरेंना लढाईला जात असताना आपल्या गळ्यातला जो शेला होता तो शेला तान्हाच्या गळ्यात टाकला होता. तो शेल्यानं ते तान्हाजीचं खऱ्या अर्थानं शरीर झाकलेलं होतं. राजांनी पाहिलं, डोळ्यातून आसरू होत आहेत आणि मनात म्हणतात, आई भवानी तसं झालेलं नसू दे. आणि तेवढ्या सूर्याजी पाहतोय, राजांना पाहिलं, सूर्याजी रडतोय आणि सांगतोय, राजा तुमचा लाडका ताना तुम्हाला सोडून गेला. असं म्हटल्यानंतर राजांच्या डोळ्यात खळखळ अश्रू वाहत आहेत आणि त्या ठिकाणं सूर्याजी राजाच्या गळ्यात पडून रडतो. सज्जनो मला सांगा, अरे आपल्या गडाच्या कामासाठी, या स्वराज्यासाठी ज्यावेळेस तानाजी मालुसरे जात आहेत ना, त्या ठिकाणं राजस्वत्ता म्हणतायत, अरे गड नसता आला तरी चाललं असतं, पण माझा तान्हा जगायला पाहिजे होता. राजांच्या तोंडातून सहज शब्द गेला होता, गड आला पण सिंह गेला, माझा सिंहासारखा तान्हा गेला.
आणि गड येऊन काय फायदा आहे, माझा तान्हा जगला पाहिजे. काय होतं दादा, काही कशासाठी लढले हो तान्हाजी मालुसरे? फक्त राजांच्या चरणाशी प्रेम होतं. सांगू दादा, फक्त या स्वराज्याच्या प्रती प्रेम होतं. फक्त या स्वराज्याच्या चरणावरती, स्वराज चरणाशी खऱ्या अर्थानं राज माझ्या तान्हाजी मालुसरेंचा भाव होता, सूर्याजीचा भाव होता. राजे कशासाठी एवढा खटाटोप करत होते दादा? या जनतेला पोटाला लावण्यासाठी, खऱ्या अर्थाने जनतेचं प्रेम, राजा जनतेवर राजांचं प्रेम होतं. म्हणून तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं कष्ट करत होते. तुमच्या आमच्यासाठी अनेक लढाया करून अनेक गड किल्ले आमच्या ताब्यात दिले. म्हणून सज्जनो, मला असं वाटतंय आम्ही वारकरी संप्रदायात असं आहोत, आम्ही परमार्थात असं असोत अथवा प्रपंचात असो, पण आम्ही आमचा धर्म टिकवला पाहिजे. आणि या धर्ममंडपामध्ये मी सांगतो गड्या, धर्म टिकला पाहिजे. आम्ही आमची भगवंताची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे. आम्हाला नक्की भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोपराय म्हणतात, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो आती जैसा. जिथं दया आहे तिथं धर्म आहे, आणि जिथं धर्म आहे तिथं सुखी पुरुषोत्तमो आती जैसा, तिथं भगवंत आहे. ऐका गड्या, म्हणून देवाला प्राप्त करायचं असेल, तुकोबराय म्हणतात, जास्त काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. आणि तुकोबराय म्हणतात, मी शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे आण विठोबाची ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. सांगतो तुम्हाचे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया करिता, बरोबरी दुरावसी दुरी भावाचे पुरे वाहवसे. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आण विठोबाचे करिता, बरोबरी दुरावसी दुरी भावाचे पुरे वाहवसे. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर यांच्या मुखातील शब्द आहेत. जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचे दोष म्हणून माझी मला परत करा. ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा चुका पावले, ते चोज करुणे माऊली रिझे जेवे. जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून तो माझी मला परत करा. जे बरोबर असेल त्याचा स्वीकार करा. धर्म टिकला पाहिजे सज्जनो, परमार्थ टिकला पाहिजे. खऱ्या अर्थानं भगवंताची सेवा आमच्या हातून टिकली पाहिजे. म्हणून एवढी सर्वांच्या चरणावर प्रार्थना करेल, परत आई वडील ताई वडिलांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे एवढी सर्वांच्या चरणावर प्रार्थना करेल. म्हणून जर एखादा चुकीचा गेला असेल माझी मला परत करा. ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आला ते असे आमचे असणारे हरिभक्त परायण. जे आम्ही 2004 सालापासून तर आत्ता 2024 म्हणजे जवळजवळ 20 आम्ही एकत्र राहत होतो. एकत्र खाणं, एकत्र राहणं, एकत्र झोपणं, एकत्र शिक्षण, एकत्र सगळं एकत्र असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या योगानं आमचे हरिभक्त परायण गुरु बंधू कमलेशजी महाराज जाधव यांच्या योगानं तुमचं सर्व शेड्यूल ग्रामस्थांच्या वतीनं हे दुसऱ्यांदा दर्शन घडण्याचा योग. पहिल्यांदा आम्ही आलो पण ते वेगळ्या करण्यासाठी आलो, भैयासाहेबांच्या त्या कार्यक्रमाला आलो. पण दुसऱ्यांदा मग ते म्हटले महाराज त्याच वेळेस त्यांचा आग्रह चालायचा का तुम्ही कीर्तन करा. म्हटलं तसं नको, मी कधीतरी नंतर करेल. आणि मला ते बोलताही येणार नाही, त्या तो भाव फार वेगळा होता म्हणून म्हटलं. पण त्यांच्या आग्रहानं खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्व माईबाप आपण चरणावरती समर्पित करतो. आमचे सर्व गुणीजन आळंदीकर गावकरी सगळे ग्रामस्थ पै पाहुणे सर्वच टाळकरी वृंद आमचे संस्थेचे बालगोपाळ इकडचे सगळे टाळकरी आमचे विनेकरी पकमृदंगाचार्य पुन्हा आमचे यूट्यूब चॅनल काय नाव आपल्या चॅनलचं श्री हरिभक्त परायण सुरेश महाराज सूळ यांच्या यूट्यूब चॅनलचे आमचे शूटिंगला कोण आहेत तुमचं काय नाव आदित्य महाराज तेही या ठिकाणी 7 शूटिंगसाठी उपस्थित आहे. म्हणून त्यांच्याही चरणावरती समर्पित करतो. फक्त लगेच डायरेक्ट सोडू नका, थोडंसं पाहून सोडा, नाहीतर आता काय होते लोकांना फक्त काहीतरी व्हायरल करायचं असतंय. हां तसं तुम्ही करणार नाही, कारण तुम्ही परमार्थातले आहात, हे बाकीच्या लोकांची कामं असतात. ऐका, म्हणून सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. विशेषतः गुरुवर्य श्री आत्माराम बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो, भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. आणि गुरुवरे हरिभक्त परायण भागवताचार्य ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतायत, गुरुवरे ढाकणे बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, भगवान जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.